हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू दिस चैनल. एसपीचा लाइव रिविजन सेक्शन सेकंड पार्ट मध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. सो जेवढे स्टूडेंट्स काल जॉईन झाले होते, आज ते सगळे सगळे आय होप जॉईन झालेले असतील. पब्लिक, आजच्या या क्लासमध्ये आपल्याला एसपीसी रिलेटेड चॅप्टर नंबर 7 पासून ते चॅप्टर नंबर शेवट 12 पर्यंत सगळेचे सगळे ऑब्जेक्टिव्ह आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करायचे आहेत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजची स्ट्रीम स्टार्ट करूयात. 12:10 झालेले आहेत सकाळचे, अँड आपली ही जी स्ट्रीम सरेल ते 2:30 पर्यंत चालणार आहे, राईट. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी 4 पत्रशी रिलेटेड एक आपली लाईव्ह स्ट्रीम असेल, ज्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह सांगेन ड्रॉ करून की पत्र लेखन करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, काय नाही ते. अँड त्याच्यानंतर रात्री 7:30 ते 8 एक व्हिडिओ होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं की एसपीचा पेपर प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे, राईट. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजची स्ट्रीम स्टार्ट करूयात. काल आपण चॅप्टर नंबर 7-6 सगळ्याचे सगळे ऑब्जेक्टिव डिस्कस केला होता, आज आपल्याला बाकी समोरचे घ्यायचे. आता तुमचा जो 7 चॅप्टर आहे कर्जरोखे धारकांशी पत्रव्यवहार, राईट. आता कर्जरोखे धारकांशी जो पत्रव्यवहार हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, जे की तुम्हाला क्लासच्या अगोदरच मी सांगून टाकतो. सर्वात पहिलं पत्र याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे कर्जरोखे वाटप पत्र. दुसरं पत्र याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे अधिपत्राद्वारे व्याज देणे. आणि तिसरं याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे कर्जरोख्यांची परतफेडीचे पत्र, राईट. हे तीनच्या तिन्ही जे लेटर्स आहेत एक वेळेस तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. अँड तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सपोर्टनं आपल्या यूट्यूब चॅनलला कालच्या स्ट्रीम चालू असताना 20,000 सबस्क्रायबर्स आपल्या स्ट्रीमला कम्प्लीट झालेले आहेत, आपल्या ओव्हरऑल यूट्यूब चॅनलला कम्प्लीट झालेले आहेत. सो हॅट्स ऑफ टू यू, यू डिझर्व माय रिस्पेक्ट, ओके. चलो 7 चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्स आपण डिस्कस करूयात स्टेप बाय स्टेप. जेवढे स्टुडंट जॉईन झालेले आहेत त्यांच्या अगोदर सांगू टाकतो मी की जेवढेही ऑब्जेक्टिव्स एका पर्टिक्युलर चॅप्टरच्या खाली आहेत त्यातले मी काही बेसिक ऑब्जेक्टिव्ह विचारणार आहे. आणि बाकीचे ऑब्जेक्टिव्ह सगळेचे सगळे घेत बसलं तर होणार नाही. बट सपोज मी जर पहिला ऑब्जेक्टिव्ह विचारलं तर पहिल्या ऑब्जेक्टिव्हचा आन्सर दिल्यानंतर जे बाकीचे ऑब्जेक्टिव्ह आहे ते लगेच्या लगेच तुम्हाला एक वेळेस वाचून घ्यायचे, ओके. डन. सो स्टार्ट विथ फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे .. भांडवल असते. कर्जरोख्याद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे .. भांडवल असते. फटाफट कमेंटमध्ये आन्सर द्या, लवकरात लवकर आपल्याला कव्हर करून घ्यायचे, राईट. ऑप्शन दिलेलं आहे कर्जाऊ, मालकीचे अँड कायम. आपल्याला आजच्या स्ट्रीममध्ये एक स्टुडंट जॉईन झालेली आहे तनु सरकाटे, तुला काय वाटतं बेटा काय असेल याचा आन्सर? कर्जाऊ भांडवल आहे, व्हेरी गुड. त्यानंतर नोंदविलेल्या कर्जरोख्यांवरील व्याज .. द्वारे दिले जाते. नोंदविलेले कर्जरोख्यांवरील व्याज काय वाटते तुला काय असेल आन्सर? तिला असं वाटते की सर त्याचा आन्सर व्याज अधिपत्र असेल. सेकंडचा आन्सर व्याज अधिपत्र येईल, राईट. नोंदविलेल्या कर्जरोख्यांवरील व्याज .. दिले जाते, व्याज अधिपत्राद्वारे दिले जाते. डन. त्याच्यानंतर .. हा असा दस्तऐवज आहे की ज्याद्वारे कंपनी सही शिक्क्यानिशी कर्ज घेतल्याची कबुली देते. .. असा दस्तऐवज आहे, असं कोणतं एक डॉक्युमेंट आहे, टाइप ऑफ डॉक्युमेंट की ज्याच्यावर कंपनीचं अटेस्टेड मार्क वगैरे स्टॅम्प असते आणि कंपनी स्वतः सांगत असते की आम्ही लोन घेतलं. कर्जरोखा भाग राखीव निधी, कर्जरोखा भाग राखीव निधी. आन्सर कर्जरोखा. तुला काय वाटतं तनु आन्सर काय असेल? हो सर, कर्जरोखाच आहे. कर्जरोखा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्याज अधिपत्र हे कंपनी
च्या डॉट डॉट ना पाठविले जाते. व्याज अधिपत्र हे कंपनीच्या डॉट डॉट ला पाठविले जाते. व्याज अधिपत्र हे कंपनीच्या डॉट डॉट ला पाठविले जाते. जर पब्लिक तुम्हाला कमेंट करता येत नसेल तर त्यासाठी चॅनल अगोदर सबस्क्राईब करावं लागेल. ओनली सबस्क्रायबरलाच कमेंट अलाउड आहेत. नॉन सबस्क्रायबर आर नॉट अलाउड टू कमेंट ऑन एनी व्हिडिओ. ओके, चलो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे. व्याज अधिपत्र हे कंपनीच्या डॉट डॉट ला पाठविले जाते. काय वाटते तनु, कोणाला पाठविले जाते? कर्जरोखे धारकांना. शबाश. त्यानंतर जोड्या जुळवा. जोड्या जुळवामध्ये चेक करा काय काय सांगितलेलं आहे तुम्हाला. हा, ह्याच्यापेक्षा जास्त मी आता हे करू शकत नाही, एवढं मोर दॅन इनफ आहे. तर जे पण मी क्वेश्चन मधल्या गोष्टीला हायलाईट करेन इकडच्यांना त्याचा तुम्हाला आन्सर सांगायचं आहे. आणि जे कालच्या स्ट्रीमला बघितलेलं आहे त्यांनी फॅमिलीअर असतीलच कशाचा आन्सर कसं द्यायचं काय नाही देत. ओके, हा, परिवर्तनीय कर्ज रोखे, कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. परिवर्तनीय कर्ज रोखे, कन्व्हर्टेबल डिबेंचर्स, काय येईल त्याचा आन्सर? आणि फर्स्ट करेक्ट आन्सर अथर्व जाधव आणि त्यानंतर मधुरा शेळके यांनी दिलेला आहे. काय वाटते तुला तनु, आन्सर काय असेल याचा? कर्जरोखे पर ऑप्शन नंबर 10 येईल. समहक्क भागांमध्ये परिवर्तन. शबाश. ऑप्शन नंबर 10, समहक्क भागांमध्ये परिवर्तन. राईट, व्हेरी गुड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे परत फेडीचे कर्जरोखे, रिडीमेबल डिबेंचर्स, परतफेडीचे कर्ज रोखे. एसपीचा पेपर ज्या दिवशी संपेल आणि घेत त्या दिवशीपासून आपण सहकारचे रिव्हिजन करूयात. आणि एक सहकारचे व्हिडिओ आज किंवा उद्या येईल इम्पॉर्टंट क्वेश्चनशी रिलेटेड. ओके, याचा आन्सर सर्वात फर्स्ट वन्स अगेन अथर्व आणि प्रकाश ससाने, साक्षी पवार या तिघांनी दिलेला आहे. काय वाटतं बेटा तुला तनु, ह्याचा आन्सर काय असेल परतफेडीचे कर्ज रोखे? सर त्याचं 11 येईल बहुतेक. ठराविक मुदतीनंतर परतफेड. राईट, ठराविक मुदतीनंतर परतफेड. व्हेरी गुड. मला सांगा इथं सुरक्षित गुंतवणूक दिलेला आहे. राईट, तर सुरक्षित गुंतवणुकीचा आन्सर काय असेल? सुरक्षित गुंतवणूक दिलेला आहे. राईट, तर सुरक्षित गुंतवणुकीची इकडची जोडी कोणती असेल? सुरक्षित गुंतवणूक. काय वाटते काय असेल बेटा आन्सर सुरक्षित गुंतवणूकच? कर्जरोख्यामध्ये. शबाश, कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक. राईट, डन. त्यानंतर खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द समूह सुचवा. खालील तुम्हाला काही विधाने दिलेले आहेत त्यासाठी एक शब्द समूह तुम्हाला सुचवायचे आहेत. राईट, त्याच्यामध्ये सर्वात पहिले दिलेला आहे कर्जरोखे धारकांचा दर्जा. जे मी तुम्हाला विचारलो फर्स्ट आहे कर्जरोखे धारकांचा दर्जा. लेट्स चेक कोणाचा आन्सर सर्वात फर्स्ट येईल. फर्स्ट आन्सर आलेला मधुरा शेळकेचा. अँड त्याच्यानंतर बी द बेस्ट ॲज ऑलवेज स्नेहल खांडेकरचा सुद्धा आन्सर आलेला आहे. राईट, काय वाटतं तुला आन्सर काय असेल बेटा याचं? धनको. धनको किंवा याला ऑप्शनमध्ये तुम्ही सावकार असं सुद्धा लिहू शकता. धनको किंवा सावकार. डन. राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ज्या कर्जरोख्यांची नोंद कर्जरोखे पुस्तकात केली आहे असे कर्जरोखे. ज्या कर्जरोख्यांची नोंद
कर्जरोखे पुस्तकात केलेली आहे, असे कर्जरोखे. तनु, ह्याच्याबद्दल काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगू शकशील का? नोंदविलेले कर्जरोखे त्यांचा चान्स आहे. त्याचा आन्सर येते नोंदविलेले कर्जरोखे. त्याच्याबद्दल काय एक्स्ट्रा माहिती सांगू शकशील आणखी? हा सर, म्हणजे जे कर्जरोखे आपण नोंदणी करतो ना, हाँ. त्या कर्जरोख्याला नोंदविलेले कर्जरोखे म्हणतात. आणि त्याच्यावरच जे व्याज आहे ते व्याजाती पत्राद्वारे दिले जाते. व्हेरी गुड, आणि हा एवढंच. डन, ठीक आहे. आणि याचे सर विरोधामध्ये असले तर येते वाहक कर्जरोखे. त्याच्यामध्ये काय असते वाहक कर्जरोख्यामध्ये? त्याच्यामध्ये आपण व्याज कुपनद्वारे व्याज देतो. डन, व्हेरी गुड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फिल इन द ट्रू और फॉल्स. ओके, ट्रू फॉल्स मध्ये नेक्स्ट आहे कर्जरोखे धारकांना नियमित लाभांश मिळतो. कर्जरोखे धारकांना नियमित लाभांश मिळतो. कर्जरोखे धारकांना नियमित लाभांश मिळतो. काय वाटतं बेटा तुला आन्सर काय असेल याचं? चुका आहे सर. चूक आहे. रिझन सांगू शकशील हो, काय ते रिझन? कर्जरोखे धारकांना व्याज दिलं जाते, लाभांश भागधारकांना दिला जातो. व्हेरी गुड. त्यानंतर कर्जरोख्यांवरील व्याज हे नफ्याच्या प्रमाणावर अवलंबून असत नाही. कर्जरोख्यांवरील व्याज हे नफ्याच्या प्रमाणावर अवलंबून असत नाही. संकल्प इकॉनॉमिक्सच्या पेपरला आणखी भरपूर टाइम आहे, त्याच्या अगोदर सहकार्याने अकाउंट्स आहेत, त्यामुळं त्याचा अगोदर रिव्हिजन होईल. इकॉनॉमिक्सचं पण होईल, बट त्याच्यासाठी एक सेपरेट टाइम असेल. काय वाटतंय तनु, ह्याचा आन्सर काय असेल? कमेंट सेक्शन मध्ये तर मॅक्सिमम जण ट्रू म्हणायलेत, तुला काय वाटतंय? हो सर, ट्रू आहे. कर्जरोख्यावरील व्याज हे नफ्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. एक्स्ट्रा काय माहिती सांगू शकशील रिझन? हो सर, हा काय येतील? आपल्याला कर्जरोखे हे धनको असतात, त्याच्यामुळे त्यांचे व्याज देणे आपल्याला बंधनकारक असते ना. त्याच्यामुळे ते नफा हो अथवा ना हो, त्याच्यात काही म्हणजे परिणाम पडत नाही. व्हेरी गुड, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कर्जरोखे हे नेहमीच पूर्ण वसूल झालेले असतात. कर्जरोखे हे नेहमीच पूर्ण वसूल झालेले असतात. क्वेश्चन नंबर 10, कर्जरोखे हे नेहमीच पूर्ण झालेले असतात. मॅक्सिमम जण तनु ह्याचा आन्सर कमेंट सेक्शन मध्ये करेक्ट द्यायलेत, राईट? तुला काय वाटतं याचा आन्सर काय असेल? ट्रू द्यायलेत. बरोबर आहे सर. रिझन काय सांगू शकशील याच्याबद्दल? जर बघ सपोज काही गोष्टी माहीत नसतात किंवा आपल्याला माहित असतात बट आपण शुअर नव्हतो, जर असं जर एखादा एक आन्सर तुला येत नसेल तर क्लिअर कट तू पास म्हणायचं, PASS पास. म्हणजे सर मी वाचून घेईन नंतर, असं नाही सर, सांगतो. आन्सर माहिती आहे पण एक्सप्लेन नाही करता येणार. ओके ओके, नो वरीज, जसं आलं तसं एक्सप्लेन कर शॉर्ट मध्ये. ओके ओके, असू दे. हा, त्यानंतर नेक्स्ट आहे गटात न बसणारा शब्द शोधा, फाइंड ऑड वन आउट. याच्यामध्ये पहिलं आहे कर्जरोखेधारक, भागधारक आणि डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन काय वाटते, काय त्याचा आन्सर? डिमटेरियलायझेशन येते. डिमटेरियलायझेशन. रिझन सांगू शकशील कसं काय डिमटेरियलायझेशन येईल? सर, डिमटेरियलायझेशन म्हणजे ते एक इलेक्ट्रॉनिक मध्ये आपले प्रतिभूती गुंतवायची आहे ना. आहे ती राईट. आणि ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे, व्हेरी गुड. त्यानंतर नेक्स्ट आहे कर्जरोखे धारक, भागधारक आणि सेबी. कर्जरोखे धारक, भागधारक आणि सेबी. काय वाटतंय मॅक्सिमम जण कमेंट मध्ये सेबी सांगायला, तुला काही म्हणायचं त्याच्यावर? हो सर, सेबी आहे. रिझन? सेबी एक म्हणजे हे आहे, संस्था आहे ना, ती कंपनीवर देखरेख करते ना. हा राईट राईट, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जे की कंपनीवर देखरेख करत असते
और जे पण कंपनी शेअर्सच्या नावाखाली लोकांकडून पैसे वगैरे घ्यायली, ते पैसे चुकीचे आहे त्यामध्ये इन्व्हेस्ट वगैरे करायली नाही का, याच्यावर देखरेख करत असते, बरोबर आहे. सेबी जवळ लायसन्स असते की कोणत्या कंपनीचं स्टॉकचं लायसन्स करायचं किंवा कॅन्सल करायचं ते. ओके. आणि कर्जरोखे धारक भागधारक हे कंपनीचे काय असतात? कर्जरोखे धारक हा धनको असतो आणि भागधारक हा मालक असतो. शाबाश, व्हेरी गुड. नेक्स्ट टाइम खाली वाक्य पूर्ण करा. ओके. याच्यामध्ये सांगितलेले आहेत काही बेसिक बेसिक घेतो मी जे की मला असं वाटते इम्पॉर्टंट आहेत. सेकंड आहे त्यातलं कंपनी डॉट डॉट प्रमाणपत्राचे वाटप कर्जरोखे धारकास करते. कंपनी डॉट 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 प्रमाणपत्राचे वाटप कर्जरोख्यास करते. कोणत्या प्रमाणपत्राचे वाटप करते तनु, सांगशील? कर्जरोखे प्रमाणपत्र. रीजन आणखी काय म्हणजे त्याच्याबद्दल काही माहिती सांगू शकशील का? कोणाला कोणते प्रमाणपत्र देते, कोणाला कोणते प्रमाणपत्र देते, याच्याबद्दल काही? कर्जरोखे प्रमाणपत्र हे आपण ज्याने कर्जरोखे घेतलं त्याला प्रमाणपत्र देऊन ते चित्तावर. ओके, डन. कमेंटमध्ये मी एक पिन कमेंट करायलो, ज्या ज्या स्टुडंट्सला एस पीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिजेत, राईट, प्रत्येक चॅप्टरचे, तर त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिंक मी तर पिन कमेंटमध्ये केलो, तुम्ही डायरेक्ट ते व्हिडिओ जाऊन बघू शकता इन केस जर तुम्ही बघितलं नसेल तर. ओके. सो आता इथं ऑब्जेक्टिव्हचे स्ट्रीम चालू आहे, काही काही जणांना इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिजेत, सो इमिडिएटली ह्या स्ट्रीममध्ये मी ते देऊ नाही शकत, राईट. सो त्यामुळे मी त्याची लिंक टाकलो की तुम्ही तिथून कवर करून घेऊ शकता. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कर्जरोखे खरेदी करणाऱ्या व्यक्तीस डॉट 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 असे म्हणतात. कर्जरोखे खरेदी करणाऱ्या व्यक्तीस डॉट 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 असे म्हणतात. काय म्हणतात सांगू शकतील? कर्जरोखे खरेदी करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? कर्जरोखे धारक. कर्जरोखे धारक, शबाश. कर्जरोखे खरेदी करणाऱ्या व्यक्तीस कर्जरोखे धारक म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम डॉट डॉटची नियुक्ती केली असेल तर कंपनी 500 पेक्षा जास्त लोकांना कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. डॉट डॉटची नियुक्ती जर केली असेल तर कंपनी 500 पेक्षा जास्त लोकांना कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. कोणाची नियुक्ती केल्यानंतर तुला असं वाटते कंपनी जास्त जणांची 500 पेक्षा जास्त जणांना कर्जरोखे विक्री करू शकत नाही? कर्जरोखे विश्वस्त. कर्जरोखे विश्वस्त, डन. मला सांग ह्या चॅप्टर मध्ये ना तनु 3 लेटर्स दिलेले आहेत, माहित आहे ना 3 लेटर्स कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे चॅप्टर मधले, सांगू शकशील कोणते कोणते कोणते? कर्जरोखे वाटप. हा, आणि दुसरा कर्जरोखे वाटप पत्र आणि एक अधिपत्राद्वारे व्याज देणे पत्र आणि परतफेड पत्र. बरोबर आहे. तुला काय वाटते की कोणतं पत्र येईल? कॉलेजमधल्या टीचर्सनी तुला कोणतं पत्र सांगितलेलं आहे? मी तर सर्वच केले तसे, पण असं इम्पॉर्टंट एक पण वाटत नाही मला. डन, ठीक आहे. ओके, चालेल. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे हा 7वा चॅप्टर चालू आहे. ऑब्जेक्टिव्ह वरून ओळखायला पाहिजे होतं. दिल से गॉड लाईक. ओके. तुम्हाला परतफेडीचे पत्र येऊ शकते, जास्त चान्सेस त्याचे आहेत ॲज पर माय नॉलेज, बाकी चेक करूयात आपण. कर्जरोखे प्रमाणपत्र चा आन्सर काय येईल? आन्सर देत असताना हे 1, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3, 4 आणि 5. कर्जरोखे प्रमाणपत्राचा आन्सर काय येईल? कर्जरोखे प्रमाणपत्र काय वाटते तनु, कर्जरोखे प्रमाणपत्राचे आन्सर काय? 6 महिन्याच्या आत. 6 महिन्याच्या आत म्हणजे इथे ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर कर्जरोख्यांवरील परतावाचा आन्सर काय येते? व्याज. कर्जरोख्यांवरील परतावाचा आन्सर व्याज. हा. त्यानंतर कमेंटमध्ये जेवढे स्टुडंट जॉईन झालेले आहेत त्यांना विचारतो मी,
कर्जरोखे वाटपाचा अधिकार का वाटते आंसर काय येईल? कर्जरोखे वाटपाचा अधिकार ऑप्शन कोणतं येईल? कर्जाव भांडवल येईल, संचालक मंडळ येईल का धनको येईल? मॅक्सिमम जण आन्सर दोन द्यालेत. तुला काय वाटतं बेटा आन्सर काय त्याचा? संचालक मंडळ येते सर. संचालक मंडळ. डन. ह्या चॅप्टर मध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा आहेत, बरोबर आहे. ह्याच्यातले सांगू शकशील का काय काय ह्याचा आन्सर सांगू शकशील? कर्जरोखे धारक कोणाला म्हणतात? हो सर. हाँ, कोणाला म्हणतात? ज्या व्यक्तीकडे कर्जरोखे प्रमाणपत्राचा दस्तऐवज असतो त्याला कर्जरोखे धारक असे म्हणतात. आणि इथे सेकंड आहे, कर्जरोखे धारकाला कशाच्या स्वरूपात मोबदला दिला जातो? त्यांना कर्जरोखे धारकांना व्याजाच्या बदल्यात त्यांचा मोबदला दिला जातो. हाँ, आणि कर्जरोखा म्हणजे काय? कर्जरोखा म्हणजे असा दस्तऐवज की जो सही शिक्यानिशी कर्ज घेतल्याची कबुली असते. सही शिक्यानिशी कर्ज घेतल्याची कबुली असते. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आहे कन्वर्टेबल डिबेंचर, सॉरी, परिवर्तनीय कर्जरोखे म्हणजे काय? परिवर्तनीय कर्जरोखे म्हणजे ठराविक मुदतीनंतर त्यांचे समहक्क भागामध्ये रूपांतर केले जाते. आणि इथे पाचवं क्वेश्चन आहे, कर्जरोखे वाटप करण्याचे निर्णय कोण घेते? कर्जरोखे वाटपाचा निर्णय हा संचालक मंडळ घेतो. शाबाश. त्यानंतर कर्जरोख्यांची परतफेड करताना कोणता फॉर्म सोबत जोडला जातो? कर्जरोखे परतफेड करताना आय थिंक वीज नमुन्याचा परतफेड आहे वाटते अर्ज. वीज कशा कशाचा परतफेडीचा अर्ज? नमुना विहित नमुन्यातील. असा आहे का? विहित नमुन्यातील म्हणजे असं, हे विहित राईट असंच आहे ना, विहित नमुन्यातील. डन. ते शोर नाही सर मी तेवढी त्याला पण असं वाटतंय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हे एक वेळेस थम्स अप इमोजी शेअर करा ज्याला ज्याला वाटते कर्जरोखे परतफेड करताना कोणता फॉर्म सोबत जोडला जातो. तर हिचा आन्सर हिने सांगितलेला आहे की विहित नमुन्यातील फॉर्म जोडला जातो. विहित नमुन्यातील परत पेडीचा अर्ज जोडला जातो किंवा फॉर्म जोडला जातो. डन डन राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, कर्जरोख्यांचे वाटप केल्यानंतर कोणते प्रमाणपत्र दिले जाते? कर्जरोख्याचे वाटप केल्यानंतर कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जाते. कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जाते. डन. त्याच्यानंतर पब्लिक साठी क्वेश्चन आहे, जे लाईव्ह स्ट्रीम मध्ये स्टुडंट जॉईन झालेले आहेत. कर्जरोखे धारकांना नियमितपणे निश्चित दराने लाभांश दिला जातो, तर मला सांगा इथे लाभांशाऐवजी इथं कोणतं शब्द येते? लाभांशाऐवजी तिथं कोणतं शब्द येते? काय वाटतं बेटा कोणतं शब्द तिथे येईल? व्याज होते सर. व्याज राईट. लाभांशाऐवजी इथे येईल व्याज. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे सांगितलेलं आहे की कर्जरोखे परतफेडी पत्रासोबत डीमॅट विनंती अर्ज पाठविला जातो. कोणते अर्ज पाठविला जातो सांगू शकशील? कर्जरोखे परतफेड अर्ज. शाबाश. कर्जरोखे परतफेड अर्ज. मला सांग आता हे इथे ह्याच्यातले जेवढे क्वेश्चन्स आहेत सगळ्याचे आन्सर सांगू शकशील का तू अधोरेखित वाक्य दुरुस्त करून? हो सर. हाँ, ह्याचं सांग. ह्याचं काय? कर्जरोख्यांची खरेदी करणाऱ्या व्यक्तीस डॉट 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 म्हणतात, कर्जरोखे धारक म्हणतात राईट? हाँ कर्जरोखे धारक. हाँ. त्यानंतर डॉट डॉट प्रमाणपत्र हे कर्जरोखे वाटप केल्यानंतरच दिले पाहिजे. काय ते इथं तिथे कर्जरोखे प्रमाणपत्र. कर्जरोखे प्रमाणपत्र.
त्याच्यानंतर कर्ज रोखे वाटप केल्यानंतर कर्ज रोखे प्रमाणपत्र डॉट डॉट महिन्याच्या आत कर्ज रोखे धारकास पाठविले पाहिजे. किती महिन्याच्या आत? 6 महिन्याच्या आत. 6 महिन्याच्या. डन. योग्य क्रम लावा, अरेंज इन प्रॉपर ऑर्डर. सो पब्लिक कमेंट मधल्या स्टुडंटसाठी प्रश्न आहे, ए बी सी का वाटेल, आन्सर काय येईल तुमचं? ए सी बी येईल, बी ए सी येईल का सी ए बी येईल? जे पण तुमचं वाटतं ते आन्सर देऊन टाका. संचालक मंडळ ठराव, कर्जरोखे वाटप आणि संचालक मंडळाची सभा. तुला काय वाटतं बेटा तनु, काय येईल याचा आन्सर? सर, आधी येईल संचालक मंडळाची सभा, नंतर येईल संचालक मंडळाचा ठराव, आणि नंतर येईल कर्जरोख्याचे वाटप. कॅप सी ए बी डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, व्याज अधिपत्र, कर्जरोख्यांचे वाटप, संचालक मंडळाची सभा. काय लिहायचं आन्सर सेकंडचं? संचालक मंडळाची सभा, नंतर कर्जरोख्यांचे वाटप, आणि नंतर व्याज अधिपत्र. संचालक मंडळाची सभा, कर्जरोख्याचे वाटप आणि व्याज अधिपत्र, म्हणजे असं जाईल. डन. बरं, इथं खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा म्हणलेला आहे, बरोबर आहे. हां, तर आता हे एग्जाम मध्ये लिहित असताना तू किती किती वळी लिहिशील? सर, 1 पेज. प्रत्येकाचं 1 पेज लिहिशील? हो सर, काल ओसी मध्ये तसंच केलं मी. हां ओके, चालेल, ठीक आहे, आपण ह्याच्याबद्दल डिस्कशन करूया. बरं, ह्याच्याबद्दल एकाधिक संज्ञा तू सांगशील का, की कशा पद्धतीनं सांगशील? कोणतंही एक सांग, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांग. आता तेवढी सांगता येणार नाही सर, बहुतेक पण सांगतो. कर्ज रोखे म्हणजे कंपनीचा एक तो म्हणजे कर्जाऊ भांडवल आहे. कर्जाऊ भांडवलात एक सर्वात महत्वाचं आहे ते, हाँ. आणि त्याच्यावरती आपल्याला व्याज दिलं जाते. डन. आता हे एक्झाम मध्ये लिहित असताना ना मला असं वाटतं की 1 पेज लिहावं तू, ह्याचं एक 5 ते 6 पेजेस, 6 ओळी लिहिलीस तर, 5 ते 6 ओळी लिहिलीस तर मोर दॅन इनफ आहे. ओके, कारण 2 मार्काला 1 येते ना. हो सर, हां, 2 मार्क्स येते. त्यामुळं अर्ध लईत लई अर्ध पेज लिह, 1 1 पेज जर लिहित बसलं तर मग ते खूप होऊन जातंय. त्यामुळं दोन सर, आमचे सर कसे म्हणले होते की त्यांना 2 पैकी 2 देत नाहीत ना सर, असं. नाही, त्याच्याबद्दल तुला व्याख्या लिही अगोदर, म्हणजे लिहित असताना सर्वात अगोदर व्याख्या लिहायचं आणि मग त्याच्याबद्दल थोडक्यात एक्सप्लेनेशन करायचं. पॅरेग्राफ पडायचं नाही, राहिले सरळ सरळ लिहून टाकायचं. ओके, आन्सर म्हणजे येऊन जातात, मार्क येऊन जातात. नेक्स्ट पब्लिक आपलं चॅप्टर आहे, ठेवीदारांशी पत्रव्यवहार, 8वा चॅप्टर आहे. आणि या 8व्या चॅप्टरमध्ये तुम्हाला खूप सारे लेटर्स दिलेले आहेत, जवळपास 5 लेटर्स या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. बट मी जस्ट तुम्हाला काही प्रश्न विचारतो या चॅप्टरशी रिलेटेड, 8वा चॅप्टरशी रिलेटेड, मला फटाफट आन्सर सांगा. या चॅप्टरमध्ये 4 महत्त्वाचे पत्र आहेत, मला सांगा तुम्हाला कोणतं वाटतंय की पत्र इम्पॉर्टंट येईल. ओके, मी त्या 4 पत्रांची नावे तुम्हाला इथे लिहितो. सर्वात पहिलं आहे ठेवीवरील आभार पत्र, सेकंड आहे ठेवीवरील व्याज पत्र. तनु, हे ठेवीवरील जे व्याज पत्र आहे हे अधिपत्राद्वारे दिलं जातं, राईट? हो सर. ठेवीचे नूतनीकरण ठेवीचे परतफेड काय वाटते पब्लिक, कोणता आन्सर येऊ वाटेल तुम्हाला? तनु, तुला काय वाटते, तुला कॉलेजमध्ये वगैरे सांगितले किंवा तुझ्या एक्सपिरियन्सनुसार कोणतं येईल एक्झाममध्ये यावर्षी? ठेवीवरील आभार पत्र आणि व्याज पत्र. ठेवीवरील आभार पत्र आणि व्याज पत्र हे दोन येऊ शकतात, म्हणजे ए आणि बी तुला असं वाटतं की इम्पॉर्टंट आहे. सी हे 2019 चं तुम्ही काही विचारच घेऊ नका गाईस. 2000 इवन 2020
बोर्डापर्यंत काय विचार घेऊ नका, कारण 2020 ला जे सिलेबस होतं ना, ते सिलेबस ओल्ड सिलेबस होतं, 2014 ते 20 च्या सिलेबस पर्यंत होतं, राईट. तुम्हाला फक्त मागच्या वर्षीचंच जे 2022 आहे तेच विचारात घ्यावं लागेल, 2022 चं. बाकी तुम्हाला काहीच नाही, कारण 2021 ला सिलेबस चेंज झालं होतं बट एक्झाम झाले नव्हते. तर तुम्ही असं इमॅजिन करू शकत नाही की 2020 ला आलो होतो म्हणून यावर्षी येत नाही, त्यावेळेस सिलेबस चेंज होतं. मला सुद्धा वाटते की पहिला, दुसरा आणि तिसरा या तिन्ही पैकीच एखादं एक येईल, ते व्यवस्थित करून घ्या. ओके, चला आता ह्या चॅप्टरमध्ये काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ठेवीवरील व्याजपत्र ह्या चॅप्टरमध्ये चेक करूयात आणि मग ते व्यवस्थित आपण सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, तर तनु याच्यामध्ये सर्वात पहिला ऑब्जेक्टिव दिलेला आहे, जे की मी कॉलवर कनेक्ट झालेला आहे, सॉरी कमेंट्समध्ये विचारायलो अगोदर त्यांना सांगू दे. ठेवी हे कंपनीचे डॉट डॉट प्रकारचे कर्ज आहे. ठेवी हे कंपनीचे डॉट 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 प्रकारचे कर्ज आहे. स्थिर, अल्प मुदत, दीर्घ मुदत. स्थिर, अल्प मुदत आणि दीर्घ मुदत. 2022 मध्ये आलेले प्रश्न यावर्षी येतात का? 0% चान्सेस. पोसीएमचे तुम्ही बघू शकता, गेल्या वर्षीचे प्रश्न यावर्षी आलेले नाहीयेत, बट तरी पण एक वेळेस तुम्हाला माहित पाहिजे की कोणते प्रश्न गेल्या वर्षी आले होते. ओके, हा काय वाटते तनु याचा आन्सर काय असेल? अल्प मुदत सर. अल्प मुदत. नेक्स्ट आहे, ठेवीवरील व्याज दर डॉट 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 असतो. ठेवीवरील व्याज दर हा डॉट 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 असतो. ठेवीवरील व्याज दर हा कसा असतो? ठेवीवरील व्याज दर हा डॉट डॉट कसा असतो तनु? स्थिर असतो सर. स्थिर. मॅक्सिमम जण आन्सर झाले स्थिर. काल आपण संध्याकाळी एक स्ट्रीम घेतला होता, 7:30 वाजता वगैरे, OC SPC रिलेटेड 8 वाजता एक स्ट्रीम घेतला होता आपण, ज्याच्यामध्ये हेच सगळे गोष्टी आपण पहिले 6 चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह कव्हर केला होता. आणि खूप साऱ्या जणांचं काय झालं माहिती आहे का, की ते स्ट्रीम बघत असताना डाटा संपून गेला होता, आणि मग त्यांनी ते सकाळी आज स्ट्रीम बघायलेत, आणि स्ट्रीम बघत असताना ते कमेंटमध्ये हसायलेत, हसायचे इमोजी शेअर करायलेत मला, किंवा मला व्हॉट्सअपवर पर्सनल मेसेज करायलेत, सर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये 1 तास 35 मिनिटाला हसला होतात, त्या मुलानं काय कमेंट केली होती एक्झॅक्ट. ते काल एक मुलगा एक फळ घेऊन आला होता कमेंट सेक्शनमध्ये, त्या मुलांनी काय कमेंट केली होती. आता मला प्रश्न पडले की त्यांना कसं सांगू की त्यांना काय कमेंट केला होता ते. सो तुमच्यापैकी मॅक्सिमम जण काल असतील तर त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की कालचा ते मोमेंट कसला होता ते. नेक्स्ट आहे, त्याच्यानंतर ह्यातलाच एक विचारतो, ठेवीदार कंपनीला डॉट 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 भांडवल पुरवतात. ठेवीदार कंपनीला डॉट 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 भांडवल पुरवतात. तनु कोणत्या प्रकारचे भांडवल पुरवतात? अल्प मुदतीचे, दीर्घ मुदतीचे, मध्यम मुदतीचे? अल्प मुदतीचे सर. अल्प मुदतीचे, राईट. त्यानंतर जुळा जुळवा. जुळा जुळवामध्ये जास्त काय हार्ड नाहीत, इझी आहेत. सर्वात पहिले पब्लिक सांगा, फटाफट आन्सर द्या की ठेवीदारांचा आन्सर काय येईल. ठेवीदार, स्थिर, मालकी हक्काचा पुरावा, ऋणको, धनको, ठेवीचा पुरावा आणि बदलता. काय वाटते ठेवीदाराचा आन्सर काय येईल? व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं जर कमेंट करता येत नसतील तर, 5 मिनिट लागतात का सबस्क्राईब केल्यानंतर कमेंटचं परमिशन भेटायला, ऑटोमॅटिकच यूट्यूबच देऊन टाकते, माझ्या हातात काही नसतं ते. काय वाटते तो आन्सर काय असेल त्याचा? धनको. धनको. अच्छा, ठेवीवरील व्याजदराचा आन्सर काय असेल? स्थिर. आणि ठेव पावती? ठेवीचा पुरावा. ठेवीचा पुरावा. नेक्स्ट, खालील विधानासाठी एक शब्दसमूह सुचवा, ज्याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला इथे विचारलेलं आहे जे की मी विचारतो तुम्हाला. हा, मुदत ठेव स्वीकारल्याबद्दल कंपनीने दिलेली पावती. मुदत ठेव स्वीकारल्याबद्दल कंपनीने दिलेली पावती. काय वाटते तनु काय येईल त्याचा आन्सर? मुदत ठेव पावती. मुदत ठेव पावती.
कमेंट मध्ये एक जण म्हणाले की सर 0 सबस्क्रायबर्स असं त्याचं अकाउंट होल्डरचं नाव आहे. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे SP. तुला काय वाटतं, तू सहमत आहेस का? नाही सर, मला एसटी विषय खूप आवडते. हो सोपं जाते का? सर, OCM सोपं जाते का? SP सोपं जाते? OCM मध्ये मनाला शिकायचं असते, त्याचं तर काही टेन्शनच नाही, पण एसटी सोपा जाते सर. आणि अर्थशास्त्र आहे का तुझा? अर्थशास्त्र सर थोडा म्हणजे आहे, अवघड जाते पण आवडते ते पण. आणि तुझं ऍडमिशन कुठं, हिंगोलीला आहे म्हणलीस ना तू? हो मग आता हिंगोलीला जिथं कॉमर्सचं कॉलेज आहे तुमचं, तर त्या कॉमर्सच्या कॉलेजमध्ये किती समजे कोणते कोणते 6 सब्जेक्ट आहेत तुझ्या अकाउंट कॉमर्समध्ये? मराठी, इंग्लिश, ओसी, एसपी, अकाउंट आणि इकॉनॉमिक्स. मराठी, इंग्लिश, ओके. बोला, सगळ्यांची हेच आहेत का? ऑरला सहकार पण आहे म्हणजे इकॉनॉमिक्स ऐवजी सहकार पण असं काय आहे का? नाही नाही तसं काही नाही, एवढेच आहेत अच्छा, आणि हिंगोलीमध्ये तुझं कॉलेजचं नाव काय म्हणलीस तू? सर. देवी ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे, ठेवींचा जास्तीत जास्त कालावधी. ठेवींचा जास्तीत जास्त कालावधी काय वाटते तनु, त्याचा आन्सर काय आहे? 36 महिन्यांचा? किती किती? 36 महिने. 36 महिने आणि कमीत कमी 6, बरोबर? हाँ, कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 36. कमीत कमी 6, जास्तीत जास्त 36. आणि ते 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस ते पण काहीतरी होतं, त्याच्याबद्दल काय सांगशील? काय लक्षात आहे का? काल कोणतं 60 दिवस, सर? 30 दिवस, 90 दिवस, 60 दिवस असं काहीतरी होतं ना कालच्या स्ट्रीम मध्ये? ते ठेव पावती देण्यास होतो वाटते 30 दिवस. बर, ठीक आहे. सहकारचं रिव्हिजन घ्यायचं आपल्याला. सहकारचा पेपर 6 तारखेला का 4 तारखेला आहे, त्याच्या अगोदरच आपण सहकारचं रिव्हिजन घेऊ. ओके, सध्या आता सेंटर ऑफ अट्रॅक्शन SP आहे, सो आपल्याला SP ला भाव द्यावा लागेल, भाव म्हणायला लक्ष द्यावं लागेल. चुकी बरोबर. आपल्या कमेंट मधल्या स्टुडंट साठी प्रश्न आहे फटाफट. कायदेशीररित्या जाहिरातीशिवाय कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते. कायदेशीररित्या जाहिरातीशिवाय कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते. क्या बोलती पब्लिक, काय येईल त्याचा आन्सर? फॉल्स. तनु मॅक्सिमम जण फॉल्स म्हणाले, तुला काय वाटते काय येईल त्याचा आन्सर? चूक आहे सर, मग बरोबर काय? कायदेशीररित्या जाहिरातीशिवाय कंपनी म्हणजे जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाही असं आहे. कायदेशीररित्या जाहिरात केल्यानंतरच त्यांनी ठेवी स्वीकारू शकतात, अदरवाईज नाही. ओके, हां. आणि हे कोणाच्या याच्यानुसार, ऍज पर सेबीज गाईडलाईन्स म्हणजे सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार आहे हे रूल का कसं आहे? हां, सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसारच आहे. डन, व्हेरी गुड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, ठेवीदारांना मतदानाचा हक्क दिले जातात. ठेवीदारांना मतदानाचा हक्क दिले जातात, काय वाटतं तुला? सर चूक आहे, रिझन कोणाला मतदानाचा हक्क असते मग? ते ठेवीदार धनको असतात म्हणून त्यांना मतदानाचा हक्क नसतो, आणि भागधारक मालक असतात म्हणून त्यांना हक्क असतो. शबाश, बस यही तो चाहिए. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, ठेव ही कंपनीसाठी अल्प मुदतीचा वित्तीय स्रोत आहे. ठेव हे कंपनीसाठी अल्प मुदतीचा वित्तीय स्रोत आहे. कमेंट मधले पब्लिक फटाफट सांगा, ठेव ही कंपनीसाठी अल्प मुदतीचा वित्तीय स्रोत आहे. मॅक्सिमम जण बरोबर म्हणाले. काय वाटते तुला, काय असेल याचा आन्सर? बरोबर सर. रिझन सांगू शकशील? हो सर, ते कर्ज रोखे दीर्घ मुदतीचे आहेत, मग ठेवी ही अल्प मुदतीचे असते. शबाश, कर्ज रोखे दीर्घ मुदतीचे असतात, हे अल्प मुदतीचे असतात, व्हेरी गुड. त्यानंतर गटात न बसणारा शब्द. ओके, काय वाटते गटात न बसणारा शब्द लाभांश ठेवीदार ठेव पावती कोणता आहे? लाभांश. लाभांश असेच म्हणणं आहे. रिझन सांगू शकशील बेटा? सर, ठेवीदार आणि ठेव पावती हे ठेवीशी संबंधित आहे, आणि लाभांश ही आपल्या धाव्याच्या पत्रशी संबंधित आहे. ओके, व्हेरी गुड, लाभांश. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, विश्वस्त करार ठेवीदार आणि ठेव पावती. विश्वस्त करार. बरं, मी एक थोडस अवघड प्रश्न विचारतो, ते सांग मला. तसं तुला सोपंच आहे जस सांगायला.
ठेवीद्वार, कर्ज रोखे धारक आणि भागधारक. समजा असं जर आलं 1 2 3, आपण सर्वात अगोदर कमेंट सेक्शन मध्ये विचारूयात आणि मग तुला विचारतो मी. 4 मार्क्सचे क्वेश्चन आज संध्याकाळी होणार आहेत बेटा. आज संध्याकाळी जे एसपीची स्ट्रीम होईल त्याच्यामध्ये 4 5 मार्काचे क्वेश्चन होणार आहेत. सिट बॅक अँड रिलॅक्स. ठेवीदार, कर्जरोखे धारक, भागधारक, कोणतं येईल आन्सर? भागधारक येईल सर. रिझन येईल त्याचं काय येईल रिझन? सर ठेवीदार आणि कर्जरोखे धारक हे धनको आहेत आणि भागधारक हे मालक आहेत. डन, व्हेरी गुड. त्यानंतर नेक्स्ट आहे ठेवीधारक कंपनीचे येऊनच चाललंय तुम्हाला. हा हे विचारतो, मे बी मला असं वाटेल की तुला थोडंसं अवघड जाईल, तरी पण चेक करूयात की कंपनीला किमान डॉट डॉट महिने मुदतीपर्यंतच्या ठेवी स्वीकारता येतात. किमान 6 आणि कमाल 36. किमान 6 आणि कमाल 36. डन. निश्चित दराने डॉट डॉट मिळण्याचा अधिकार ठेवीदारांना असतो. व्याज पक्का? हो सर. मला तर असं वाटलं एक चुकलेला आन्सर. नाही सर, शुअर आहे. शुअर आहे व्याज? करेक्ट, व्हेरी गुड. हा सर, शुअर पाहिजे. त्यानंतर ठेवीदार हे कंपनीचे डॉट 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 असतात, काय असतात? धनको असतात. ते झालं सर मग अशीच क्वेश्चन. घ्याव तर लागेल ना आता. असं कसं इग्नोर करायला जमेल त्याला. त्यानंतर कंसातील अचूक पर्याय निवडा. 1 2 3 4. म्हणजे थोडंफार जरी चॅप्टर वाचून घेतलं तर ऑटोमॅटिक सगळे ऑब्जेक्टिव्ह कव्हर होतात ना. तेच ऑब्जेक्टिव्ह रिपीट 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 झालेले आहेत चॅप्टर मध्ये. ठेवीदाराचा परतावा काय सांगशील? ठेवीवरील परतावा. व्याज ठेवीवरील परतावा व्याज. आता किमान मुदत, कमाल मुदत 6 36 हे येऊन जाते आणि ठेवीदाराला धनको म्हणतात. सॉरी, बरोबर ना? ठेवीदार धनकोच असतो वाटतं ना. हो सर. आता थोडस अवघड क्वेश्चन्स आहेत, आपण चेक करूयात तनूला सांगता येते का नाही ते. तनू, तुला पहिला प्रश्न आहे, ठेवीदार कोणास म्हणतात? कंपनी ज्याच्याकडून ठेव स्वीकारते त्या व्यक्तीस ठेवीदार असे म्हणतात, किंवा ज्याकडे ठेव पावती असते त्याला ठेवीदार असे म्हणतात. बर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, ठेवीवरील परतावा म्हणून काय दिले जाते? व्याज दिले जाते, बरोबर. व्याज अधिपत्र म्हणजे काय? व्याज अधिपत्र म्हणजे असा दस्तऐवज की जो आपण ज्याच्याद्वारे आपण व्याज देतो. ठेवीचे नूतनीकरण म्हणजे काय? ठेवीचे नूतनीकरण म्हणजे जुन्या आपली जुनी ठेव रद्द करून नवीन ठेवीचे म्हणजे नवीन ठेवीमध्ये त्याचे रूपांतरण करणे. जुन्या ठेवीचे रूपांतर नवीन ठेवीमध्ये करणे. बर. त्याच्यानंतर मला सांग, त्याच्यामध्ये क्वेश्चन आलेला आहे, कंपनी ठेवीची परतफेड केव्हा करते, काय सांगशील? मुदत संपल्याच्या नंतर. मुदत कालावधी संपल्याच्या नंतर किंवा ठेवीचा मुदत कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याचं परतफेड करते. बर. आणि ठेव नूतनीकरण पत्रासोबत कोणता दस्तऐवज जोडला जातो? ठेव पावती. ठेव पावती. शाबाश. नेक्स्ट आहे, ठेवीद्वारे कंपनीचे मालक असतात. मालक ठेवचे फटाफट सांग बेटा, काय असतात? धनको असतात. ठेव हा वित्त पुरवठ्याचा अंतर्गत मार्ग आहे. अंतर्गत ऐवजी काय? बहिर्गत. दीर्घच्या ऐवजी तर काय? अल्प. लाभांश ऐवजी येईल व्याज, राईट? सांग, ठेवीचे नूतनीकरण, ठेवीची स्वीकृती, ठेव पावती. ठेवीची स्वीकृती, ठेव पावती आणि ठेवीचे नूतनीकरण. 1 2 3, अगोदर ठेवीची स्वीकृती, ठेव पावती आणि ठेवीचे नूतनीकरण. हा. त्यानंतर नेक्स्ट आहे, देय व्याज, ठेव पावती आणि ठेवीची स्वीकृती. ठेवीची स्वीकृती आणि ठेव पावती नंतर देय. 1 2 3. डन. पब्लिक, आपल्याला हे सगळे क्वेश्चन्स घ्यायचे आहेत,
संध्याकाळी जे स्ट्रीम होईल ना, त्या सगळ्या स्ट्रीम मध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळ्याचे सगळे क्वेश्चन्स घ्यायचे आहेत, कनेक्टेड राहायचं तुम्हाला. ओके हाँ, त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे भाग पेढी पद्धती. तनु मला सांग, हा जो चॅप्टर आहे भाग पेढी पद्धती, ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये तुला काय वाटते की कोणते कोणते क्वेश्चन्स तुला असं वाटते की जे महत्त्वाचे आहेत भाग पेढी पद्धतीमध्ये? सर भाग पेढी पद्धतीचे घटक भाग पेढी पद्धतीचे घटक. ओके सर बघा, भाग पेढी पद्धतीचे फायदे तोटे आणि त्याचे महत्व पण आहेत ना, भाग पेढीचे महत्व. हो तेच महत्व म्हणजे भागधारकाचे महत्व आणि पुन्हा ते कंपनीसाठी महत्व. डन डन डन. आणि भाग पेढी पद्धतीची जी कार्यपद्धती आहे, भाग पेढी पद्धतीची कार्यपद्धती ते येईल का? सर असं वाटतं येईल म्हणून पण ते कारण आला तर म्हणजे कारण ते क्वेश्चन ना ह्याच्यामध्ये टाकलं आलं, रिड्यूस सिलेबस मध्ये टाकलं होतं लास्ट इयर. सो मला असं वाटेल की ते येईल. फंक्शनिंग ऑफ डिपॉझिटरी सिस्टम भाग पेढी पद्धतीची कार्यपद्धती वाचून घेऊयात आपण एक वेळेस ते. अकाउंटची स्ट्रीम 28 तारखेपासून होईल डेफिनेटली. एसपीचे पेपर झाल्यानंतर आपल्याला 3 स्ट्रीम्स घ्यायचे आहेत. एक अकाउंटची स्ट्रीम सकाळी 11 वाजता, दुपारच्या टाइमला आफ्टरनून टाइम मध्ये इकॉनॉमिक्सची स्ट्रीम, आणि संध्याकाळी सहकारची वगैरे स्ट्रीम आपल्याला घ्यायची आहे. 3 स्ट्रीम कंटिन्यूअस आपल्याला घ्यायची आहेत एका दिवसातून. ओके अँड त्याच्यानंतर आज संध्याकाळी 8:30 जवळपास आपल्याला ओसीएमची सॉरी एसपीची एक स्ट्रीम घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आता महत्वाचे फरक स्पष्ट करा, हे जे धड्याखालचे प्रश्न आहेत ना ते व्यवस्थित रिवाईज करून घ्यायचे. ओके डन. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, आणि टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा नोटिफिकेशन्स टाइम टू टाइम येत राहतील. चला आता भाग पेढी पद्धती या पूर्ण चॅप्टरमध्ये चेक करूयात आपण. जे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते एक वेळेस चेक करूयात. ओके जेवढे स्टुडंट्स आहेत, नम्रता येरकर एसपीचे महत्वाचे क्वेश्चनचे लिंक इथे चेक कर, इथे पिन कमेंट मध्ये टाकलेली आहे बेटा, ते एक वेळेस व्यवस्थित पाहून घे. ओके व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड होत नाही तर मी लिंक टाकतो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची, तिथून तुम्ही ऍड होऊ शकता. जस्ट 1 सेकंड हा, मी ट्राय करतो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला लगेच लगेच द्यायचं. गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम, मी कमेंट मध्येच टाकून टाकतो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक. ओके बट ते तुम्ही जर एका जरी एक व्हॉट्सअप ग्रुप मध्ये असाल ना, सगळ्याच व्हॉट्सअप मध्ये मेसेज येऊन जातात तुम्हाला, म्हणजे सगळ्याच ग्रुपचे मेसेज तुम्हाला येतात. तुम्ही जर प्रत्येक जण एकाच स्टुडंट 5-5, 6-6 ग्रुप मध्ये असाल तर मग ते काय कामाचं ठरणार नाही. ओके जस्ट गिव्ह मी 1 मिनिट, मी ते मेसेज टाकायला. डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा तुम्हाला, सॉरी लाईव्ह कमेंट सेक्शन मध्ये चेक करा, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आलेली आहे. सो तिथं तुम्ही जॉईन करा फटाफट फटाफट, आणि मग तिथून तुम्हाला बाकी गोष्टी मिळतील. ओके ग्रेट, चलो बॅक ऑन दी ट्रॅक. तनु तुला जेवढे स्टुडंट कॉलवर कनेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी क्वेश्चन आहे. डॉट 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 पद्धतीमध्ये विद्यमान प्रमाणपत्र गहाळ होण्याचा धोका असतो. डॉट 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 पद्धतीमध्ये विद्यमान प्रमाणपत्र गहाळ होण्याचा धोका असतो. कोणत्या पद्धती मॅडम? भौतिक. भौतिक, शाबाश. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भाग पेढी प्रमाणपत्रामध्ये सॉरी भाग पेढी पद्धतीमध्ये प्रतिभूती डॉट डॉट स्वरूपात धारण केल्या जातात. भाग पेढी पद्धतीमध्ये प्रतिभूती डॉट डॉट स्वरूपात धारण केल्या जातात. काढते प्रमाणपत्र आधारित इलेक्ट्रॉनिक भौतिक. इलेक्ट्रॉनिक आहे सर. तुला असं वाटते की इलेक्ट्रॉनिक आहे? कॉलवर जे सॉरी जे लाईव्ह स्ट्रीमवर स्टुडंट्स पाहिलेत त्यांचा आन्सर चेक करत एक वेळेस का वाटते? ऑप्शन बी, मोस्ट ऑफ जणांचं म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनिक. बरं एसपी मध्ये तुला प्रश्न आहे की मनानं लिहू शकतेस का तू?
नाही सर, ज्यामध्ये जास्त करून पुस्तकाचीच भाषा वापरावी लागते. पुस्तकाचीच भाषा वापरावी लागते, राईट. त्यानंतर पहिला प्रश्न आहे, नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात डिपॉझिटरी कायदा डॉट 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 मध्ये संमत झाला. भारतात डिपॉझिटरी कायदा डॉट 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 मध्ये संमत झाला. 1996. 1996, 1996, 1996. त्याच्यानंतर भारतात डिपॉझिटरी पद्धती, भारतात डॉट डॉट डिपॉझिटरी पद्धती आहे, एकल बहु आणि एक, एकल बहु आणि एक, बहु डिपॉझिटची पद्धती आहे. बहु डिपॉझिटरी पद्धती. शाबाश. त्यानंतर नेक्स्ट आहे, डॉट 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 ही भारतातील सर्वात जुनी डिपॉझिटरी आहे. डॉट 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 ही भारतातील सर्वात जुनी डिपॉझिटरी आहेत. डीओ जोन्स, NSDL, CDSL, NSDL. NSDL. NSDL चा फुल फॉर्म सांगू शकशील? कालच झालं होतं वाटतं ना NSDL चा फुल फॉर्म. पब्लिक लाईव्ह स्ट्रीम मध्ये जेवढे स्टुडंट पाहिलेत, NSDL चा फुल फॉर्म सांगा बरं, ज्याला येते त्यांनी फुल फॉर्म ऑफ. National Security Depository Limited इथं. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. व्हेरी गुड. तुमचं आय थिंक SP च्या पुस्तकावर पण त्याचा लोगो आहे वाटतं ना, NSDL चा, राईट? NSDL चा लोगो पुस्तकावर दिलेला आहे. टेक्नॉलॉजी ट्रस्ट आणि रिच असं दिलेलं आहे. आहे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड, राईट. त्याचा ते कंपनी कायदा 2013 दिलेला आहे, ते कंपनीचे म्हणजे ओव्हरऑल त्या कायद्यानुसारच पूर्ण गोष्टी दिलेल्या आहेत ना पुस्तकात तुमच्या. त्यानंतर डीमॅट खाते डॉट डॉट कडून उघडले जाते. डीमॅट अकाउंट आर ओपन बाय डॉट डॉट डॉट. बेनिफिशियल ओनर CDSL आणि सेबी. बेनिफिशियल ओनर CDSL आणि सेबी. तर तुझा आवाज असं एकदम हवा आल्यासारखं, वारा आल्यासारखे आले. माईकचा प्रॉब्लेम आहे का? फॅन वगैरे चालू आहे का? असते आवाज माईकचा प्रॉब्लेम. नाही, आतापर्यंत आला होता चांगला आवाज. डीमॅट खाते कोणाकडून उघडलं जाते? बेनिफिशियल ओनर. बेनिफिशियल ओनर. तू काय काम कर, एक वेळेस आहे ना मीटिंग मधून लेफ्ट हो आणि मग पुन्हा जॉईन कर. ओके, त्याच्यानंतर पब्लिक नेक्स्ट टाइम. प्रतिभूतींना विशिष्ट ओळख क्रमांक देणे म्हणजे डॉट 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 होय. प्रतिभूतींना विशिष्ट ओळख क्रमांक देणे म्हणजे डॉट 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 होय. आता येतात सर बरोबर? यस, आता आवाज येतो, एकदम व्यवस्थित आवाज येतो. हाँ, नेक्स्ट क्वेश्चन होता कि प्रतिभूतींना विशिष्ट ओळख क्रमांक देणे म्हणजे डॉट डॉट होय. काय वाटते आंसर काय? IBM, ISIN. पक्का शुअर आहेस? ISIN. आणखी एक वेळेस कमेंट सेक्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे तुझ्यासाठी क्वेश्चन. NSDL चे प्रवर्तक डॉट 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 होय. NSDL चे प्रवर्तक डॉट 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 होय. काय वाटते कोण आहेत? NSE, BSE. ऑप्शन फर्स्ट. ऑप्शन फर्स्ट. डन. ऑप्शन फर्स्ट NSE. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जोड्या जुळवा. फर्स्ट भाग पेढी कायदा काय वाटेल? 1956, 1996, 1996. 1996.
कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटचा प्रश्न आहे, सॉरी जे यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम पाहिलेत त्यांना फटाफट आन्सर द्या. बी ओ ऑब्लिक लाभप्रद मालक, बी ओ ऑब्लिक लाभप्रद मालक. तनु काय वाटतं आन्सर काय? ऑप्शन नंबर 14 येईल सर, गुंतवणूकदार. ऑप्शन नंबर 14 गुंतवणूकदार. पक्का शुअर आहेस? हो सर. डन. नेक्स्ट आहे भाग पेढी. डायरेक्ट आन्सर सांग बेटा भाग पेढीचं काय? इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतींचा परिरक्षक. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतींचा परिरक्षक. करेक्ट. 11. चलो नेक्स्ट आहे खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्दसमूह सुचवा. डन. चेक करा कोणते कोणते आहेत इथं. सर्वात पहिले लिहितो मी, या पद्धतीचे प्रमाणपत्र संग्रहण नाहीसे होते. या पद्धती सॉरी या पद्धतीत प्रमाणपत्राचे संग्रहण नाहीसे होते. एक शब्द समूह सुचवा. काय वाटते लाईव्ह स्ट्रीम स्टुडंट्स आन्सर काय? मधुरा शेळकेचा सर्वात पहिला आन्सर आलेला आहे, त्याच्यानंतर संध्याचा पण आन्सर आलेला आहे, भाग पेढी बी द बेस्ट सुद्धा आन्सर आलेला आहे. सॉरी माय बॅडा, मी तो चुकून 11 लिहिलो. 10. लिंक आले असतील चेक करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. जेवढे स्टुडंट्स आत्ता जस्ट जॉईन झालेले आहेत लाईव्ह स्ट्रीम चालू असताना, त्यांना एसपीचा महत्त्वाचे प्रश्न चा व्हिडिओ आणि महत्त्वाचे प्रश्न त्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत. आणि इंग्लिश मिडियमचे जे एसपीचे स्टुडंट्स आहेत आणि मराठी मिडियमचे स्टुडंट्स आहेत त्यांना टेस्ट लिंक दिलेलं आहे. त्या टेस्ट लिंकच्या साह्याने ते स्वतः व्यवस्थित ऑब्जेक्टिव्हचे टेस्ट इझिली सॉल्व्ह करू शकतात चॅप्टर वाईज. ओके शाबाश. होते जॉईन, मे बी खूप सारे स्टुडंट्स जॉईन झाल्यामुळे ते लिंक हे झाली असेल, बट तुम्ही क्लिक करा जॉईन होते. आत्ता जस्ट कमेंट सेक्शनमध्ये मी लिंक टाकलो होतो, सो आणखी एक वेळेस इथं कमेंट सेक्शनमध्ये लिंक टाकायला चेक करा. ओके सो काय आता बाकी व्हॉट्सअपचं कार्यक्रम नंतर आता फटाफट रिव्हिजन होऊ द्या. हां डन. तुला प्रश्न आहे बेटा, तनू फटाफट उत्तर सांग. भारतातील सर्वात जुनी पट पेढी कोणती आहे? एनएसडीएल. प्रतिभूतींचा नोंदणीकृत मालक. बीओ. भाग पेढींचा मध्यस्थ आणि प्रतिनिधी. डीपी. फुल फॉर्म काय सांगू शकतो त्याचा? डिपॉझिटरी पार्टिसिपंट. डिपॉझिटरी पार्टिसिपंट. व्हेरी गुड शाबाश. त्यानंतर याचा अर्थ प्रतिभूतींना विशिष्ट ओळख क्रमांक नसतो. फंगिबिलिटी असं लिहित असं लिहितात फंगिबिलिटी. फंगिबिलिटी असं ना फंगिबिलिटी, हे असं वाले की कोणाची तरी चीड असल्यासारखं वाटायला त्याला. ए फंगिबिलिटी, ए फंगिबिलिटी इकडे असं. त्यानंतर नेक्स्ट आहे डिपॉझिटरी पद्धतीमध्ये सुरक्षिततेसाठी प्रतिभूतींना देण्यात आलेला विशिष्ट संकेतांक. ते सांग. हा काय? आय एस आय एस आय एन. राईट शबाश. करेक्ट. त्याच्यानंतर चुक्की बरोबर.
डीपीचा फुल फॉर्म डिपॉझिटरी पार्टिसिपेंट म्हणलीस ना, हो सर. डन. त्यानंतर कॉल वर्क जे आपले युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम पाहतात पब्लिक, तुमच्यासाठी प्रश्न आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूती हस्तांतरण करणे सुलभ जाते. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूती हस्तांतरण करणे सुलभ जाते. काय वाटते आन्सर काय असेल बेटा, ट्रू और फॉल्स? बरोबर आहे सर. रीजन? इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे हस्तांतरण करणे सोपे जाते कारण ते ऑनलाईन असते ना, लवकर होते. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम, भारतामध्ये एकापेक्षा जास्त भाग पेढी पद्धती आहेत. बरोबर आहे सर. बरोबर आहे. हां, त्यानंतर भाग पेढी प्रतिनिधी डीपी हा भाग पेढी पद्धतीचा एक घटक आहे. भाग पेढी प्रतिनिधी डीपी हा भाग पेढी पद्धतीचा एक घटक आहे. बरोबर आहे सर. आपण बरोबर आहे. रीजन? भागपेढीचे घटक एक हे आहे, भागपेढी एक आहे, डिपॉझिटरीचे घटक भागपेढी एक आहे आणि डीपी आहे. तर मग डीपीचा दुसरा घटक म्हणलं, भागपेढीचा दुसरा घटक म्हणलं तर डीपी येते. शाबाश. त्याच्यानंतर बँक एक डीपी म्हणून काम कार्य करते. बरोबर आहे सर. करेक्ट. हां, त्यानंतर विशिष्ट प्रतिभूतींनी दिलेला अद्वितीय ओळख क्रमांक युनिक नंबर म्हणजे ISINच होय. बरोबर आहे सर. बरोबर आहे. त्यानंतर डिपॉझिटरी भाग पेढी पद्धतीमध्ये बनावट फसवे हस्तांतरण होण्याची शक्यता असते. चूक आहे सर. रीजन? त्याच्यामध्ये म्हणजे काही जोखीम नसते आणि भौतिक मध्ये जोखीम असते. डन. हां, आता फटाफट फटाफट सांगायचे. ओके, पहिल्यामध्ये ऑड वन कोणता आहे? प्रमाणपत्र संग्रह संपुष्टात आणणे, प्रमाणपत्राची चोरी आणि प्रमाणपत्र फाटणे. प्रमाणपत्राचा संग्रह संपुष्टात आणणे. डन. त्यानंतर NSDL, CDSL, NBFC. NBFC. NBFC डिपॉझिटरी डीपी RBI. RBI. RBI डीपी BO राज्य सरकार. राज्य सरकार. इन्शुअर BO केंद्र सरकार. केंद्र सरकार. DRF, RRF आणि PPF. 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 शाबाश. त्यानंतर खालील विधाने पूर्ण करा. खालील विधाने पूर्ण करा मध्ये काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट घेतो, जसं की डिपॉझिटरी आणि गुंतवणूकदार डॉट मधील डॉट डॉट हा दुवा आहे. कोण आहे ते जे की दुवा म्हणून काम करतो? डीपी. डीपीला मराठीमध्ये काय म्हणतात? भाग पेढीचा प्रतिनिधी. भाग पेढीचा प्रतिनिधी. शाबाश. आता एग्जाम मध्ये जर तुम्ही तिथे डीपी लिहिला तर मार्क मिळतात की तुम्हाला? हो ना सर, मिळतील ना. मराठी म्हणजे मराठीतून लिहावं लागेल ना तुम्हाला? नाही सर, पण बुक मध्ये डीपी पण दिलेली आहे कुठं कुठं. डीपी आता ते जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन असावी म्हणून दिलेलं असेल मे बी, बट आन्सर लिहित असताना असंच लिहा तुम्ही भाग पेढीचा प्रतिनिधी असे म्हणतात. ठीक, किंवा कंसामध्ये असेल लिहा डीपी, तसंही चालेल. समोर कंसामध्ये डीपी आन्सर लिहित असताना. त्यानंतर जगामध्ये सर्वात प्रथम डिपॉझिटरी डॉट डॉट या वर्षी सुरुवात झाली. कमेंट सेक्शन मध्ये सांगा पब्लिक फटाफट. ही इझी आन्सर आहे, येऊ शकते की जगामध्ये सर्वात प्रथम डिपॉझिटरी डॉट डॉट या वर्षी सुरुवात झाली. कधी सुरुवात झाली माहीत असायला पाहिजे तुम्हाला.
कार्तिक समरीच सर्वात पहिला आन्सर आलेला आहे, भावाची एंट्री झालेली आहे. तर आन्सर देते फटाफट, श्रद्धा गीते, सॅम शिंदे, पूजा कांबळे, संध्या अमोल भोसले, अनमोल भोसले, प्रणिता बी द बेस्ट, मधुरा शेळके, धनाजी पाटील, ओम जगताप, मिस्टर एक्स रेवा, रावण गेमिंग वाई टी, ओके नागेश पाटील, श्रेया पवार, एंड कौन कौन है देख सके ना. राम धुमाळे, साक्षी शिरसाट, विशाल, सॉरी विशाल 1956 मला तो कंपनी काय त्या चांगला, पीयू माने, अनुष्का गायकवाड, दीपाली चौधरी, अभिजित धोनार, रेवन गोसावी. 10 आन्सर द्यायला, तो मे बी थोडंसं मागून स्ट्रीम बघत आहे. ओके भरपूर सारे आन्सर आलेले आहेत. काय वाटते तुला, कधी स्थापना झालेली आहे? सर 1947 मध्ये झाली आणि पहिली डिपॉझिटरी जर्मनी मध्ये होती. शाबाश, हे इम्पॉर्टंट आहे. 1947 आणि जर्मनी, जर्मनी जगात, जर्मनी भारतात परभणी, सॉरी परभणीवरून कोणी आहे का? एवढं मला विचारायचं होतं की जे स्ट्रीम पाहिलेत, परभणी जिल्हा किंवा प्रॉपर परभणी मधून कोणी आहे का? जग आमच्या सगळ्यांनी पण शिखांनी मारला होता. जाहे जो का जर्मनीचा ते एक डायलॉग आहेच, ते काय एक हे आहे, आपलं मराठी टीव्हीवर एक ऍक्टर आहे संकर्षण कराडे नावाचा, सो तो फेमस आहे ऍक्टर बऱ्यापैकी, आणि तो सारखं सारखं येऊन हे डायलॉग मारतो टीव्हीवर, जगात जर्मनी भारतात परभणी म्हणून. आमच्या लक्षात राहते ना स्टुडंटला. ऋग्वेद, ऋग्वेद आय थिंक परभणी जिल्ह्यातून आहे. कॅरी गेमिंग सुद्धा परभणी मधूनच आहे. व्हेरी गुड कॅरी गेमिंग. नांदेडचं तर अरे, नांदेडचं तर मीच आहे ना, MS 26 आपलंच क्लास नांदेडमध्ये आहे, सॉरी नांदेड नाही, देगलूर जिल्हा, देगलूरमध्ये आहे, देगलूर हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. आणखी कोण कोण कुठून आहे सांगा बरं कमेंटमध्ये फटाफट फटाफट, तोपर्यंत ग्लास पाणी पितो, मी जरा तहान लागली. तर कागणे सर पण आहेत बरोबर, स्पर्धा परीक्षेचे शिकवतात ना ते. अकोला, वसमत, अंबाजोगाई, माजलगाव, पुणे, राहुरी, श्रीरामपूर, लातूर, सांगली. अरे बाप रे, लांब परत पोहोचला आपल्या चॅनल एकदम. नाशिक, माझ्या चॅनलवर नाशिक, अमरावती, लातूर, अकोला, पुणे इथून लई स्टुडंट आहेत भरपूर, आणि तिकडे सातारामधून भरपूर सारे स्टुडंट जॉईन झालेले, भयानक. पण आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत. ओके सो फोकस. त्यानंतर एखाद्या प्रतिभूतींचा अद्वितीय ओळख क्रमांक म्हणजे डॉट 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 होय. एखाद्या प्रतिभूतींचा अद्वितीय ओळख क्रमांक म्हणजे डॉट 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 होय. शांतनू कानमोडे अमेरिकेतून आहे, स्वागत आहे तुमचं भारतामध्ये. काय वाटते तुला आन्सर याचं काय असेल? एखाद्या आय प्रति एस आय ISIN सर आय एस आय एन इम्पॉर्टंट आहे का जरा खूप येईल. इम्पॉर्टंट नाही, बट त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन खूप वेळेस तुमच्या पुस्तकात दिलेली आहे, त्याच्यामुळं एक्झाम मध्ये एक ना एक त्याच्याशी रिलेटेड त्याच्या अवतीभोवती क्वेश्चन येणारच आहे, ISIN रिलेटेड, राईट? ओके फटाफट आन्सर सांग बेटा तनु. आता डिमटेरियलायझेशनचं काय लिहितं? भौतिक स्वरूपातील प्रतिकृती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करणे. चार. डीपीचं काय? भागपेढी मध्यस्थ. भागपेढीचा मध्यस्थ जगातील पहिली भागपेढी जर्मनी. नाही 1999 ही होता इथे. एकोणीसशे नाही जर्मनी इथे जर्मनी जर्मनी येते ना, असं कसं? 1947 मध्ये होते ना पहिली भागपिढी जर्मनी मध्ये, आता तूच सांगितलेस. हा, त्यानंतर CDSL. CDSL येते 1999. 1999. हा शाबाश, कन्फ्यूज होते. त्यानंतर नेक्स्ट आहे भारतातील पहिली भागपेढी, एक दोन तीन चार, काय वाटते? NSDL आहे भारतातील पहिली भागपेढी. NSDL
दोन हाँ रिमटेरियलाइजेशन इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील भौतिक स्वरूपात करणे, राइट, फंगिबिलिटी भेददर्शक क्रमांक नसणे, भेददर्शक क्रमांक नसणे, राइट, आणि आयएसआयएनचं 12 वर्णन वर्णांक संकेतांक, राइट, वजन, 12 वर्णांक संकेतांक। थोडंसं आता काय बेसिक बेसिक एका वाक्यात उत्तर लिहा विचारतो तुला, सांगशील। हां, पहिला आहे भाग पेढी पद्धत म्हणजे काय? ही एक इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे ज्यामध्ये भागधारकांच्या प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवून ठेवल्या जातात. शाबाश। सेकंड आहे व्यावसायिक संस्थेची कृती कॉर्पोरेट ऍक्शन या संज्ञेचे उदाहरण द्या। लाभांश वाटप, बोनस भागवाटप, हक्क भागवाटप. मुदत पूर्व कर्जाची परतफेड सुद्धा येते का? तुला विचारायलो। काय माहित नाही सर. विलिनीकरण आणि अधिग्रहण, हा विलिनीकरण येते सर. अधिग्रहण अधिग्रहण नाही सर, माहित नाही ते. ओके डन। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्यावसायिक सॉरी भारतात डिपॉझिटरी कायदा कधी संमत करण्यात आला? 1996. एकोणीसशे 96 साली, डन। त्यानंतर डीपी म्हणजे काय? डीपी हा भाग पेढीचा प्रतिनिधी आहे. ते गुंतवणूकदारांच्या प्रतिभूतीचे हस्तांतरण करायचं असेल तर मदत करते. दुवा म्हणून काम करते का? हा, दुवा म्हणून पण काम करते, गुंतवणूकदार आणि भाग पेढी म्हणून दोन्हीच्या मदतला मध्यस्थ. हाँ, गुंतवणूकदार आणि भाग पेढी भाग पेढी डीपी मधला मध्यस्थ म्हणून काम करते। शाबास। डिमटेरियलायझेशन म्हणजे काय? डिमटेरियलायझेशन म्हणजे काय? डिमटेरियलायझेशन म्हणजे हाँ भौतिक स्वरूपातील पद्धती भौतिक स्वरूपातील प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित करणे, आणि रिमटेरियलायझेशन म्हणजे? म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धती इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूती ह्या भौतिक स्वरूपामध्ये करणे. बर, समजा भौतिकचं जर आपण इलेक्ट्रॉनिक मध्ये करायला होतं, राईट, आवाज ऐक पहिले, भौतिकचं जर इलेक्ट्रॉनिक करायला होतं तर ते डिमटेरियलायझेशन आहे, बरोबर आहे, आणि इलेक्ट्रॉनिकचं भौतिक करायला होतं रिमटेरियलायझेशन आहे, राईट, असंच ना? शाबाश। सीएमएल ऍडमिशन घेण्यासाठी किती पर्सेंट लागतात? सीएमए सीएस आणि सीए ह्याच्यासाठी फक्त 12वी पास पाहिजे। तुम्ही 35% अंक पास होय ना, फक्त त्यासाठी 12वी पास पाहिजे। ओके, सायन्समध्ये आहे ते कमी जास्त टक्क्यांना भेदभाव। पण हाँ, जर आपल्याला चांगले म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर टक्केवारी जास्त पाहिजे असते ना. बट तुम्हाला जर सीए सीएस सीएमए करायचं असेल तर तुम्हाला कॉलेज तुमचं 12वीचं संपून जाते, त्याच्यानंतर तुमची कॉलेज लाईफ खतम होऊन जाते। तुम्हाला जर सीए सीएस सीएमए करायचं असेल तर तुम्हाला मोस्ट ऑफ चान्सेस आहेत की तुम्हाला ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन टाकावं लागतं, म्हणजे जिथं तुम्हाला वर्षातून एकदाच एक्झामला जायचं असते, मुक्त विद्यापीठ, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला 8-8 घंटे 9-9 घंटे सीए सीएस सीएमएचे क्लासेस करावं लागतात, आणि प्लस क्लासेस झाल्यानंतर घरी येऊन अभ्यास करावा लागतो। तुम्ही जर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पण करतो म्हणायला प्लस सीए सीएस सीएमए करतो म्हणायला तर ते होतच नाही। त्यामुळं इन केस जर तुमच्यापैकी कोणी प्लॅनिंग करत असेल तर एक गोष्ट तुम्हाला पक्क लक्षात ठेवावं लागते की सीएला सीएसला सीएमएला गेल्यानंतर तुमची कॉलेज लाईफ संपून जाते, तुम्हाला पूर्णपणे डिपेंड असावं लागते क्लासेसवर। ओके, आणि कॉलेजला फक्त तुम्हाला ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करून टाकायचं, डायरेक्ट एक्झामलाच जायचं। खूप असे कमी मुलं असतात की जे रेग्युलर कॉलेज प्लस सीए सीएस सीएमए करतात, क्वचितच, बरोबर आहे, बट ते सुरुवातीला करतात, बट नंतर ते सुद्धा कॅन्सल करून ओपन युनिव्हर्सिटीमध्ये टाकून टाकतात ॲडमिशन। बीसीए वगैरेला ॲडमिशन घ्यायसाठी काही परसेंटेज लागत नाही। कॉलेज जर चांगलं चांगलं पाहिजे असेल बीसीएसाठी तर तुला 12वीला पण परसेंटेज चांगले पाहिजे। ओके, आणि एक गोष्ट लक्षात घ्या की
घरच्यांना जर तुम्हाला बाहेर ठेवायचं असेल, बरोबर आहे, तर घरच्यांना विश्वास जिंकावा लागतो तुम्हाला घरच्यांचा. आणि मग तुम्हाला जर घरच्यांचा विश्वास जिंकायचा असेल तर त्याच्यासाठी सर्वात पहिलं लायसन्स लागते ते तुमचं 12वीचे चांगले पर्सेंटेज. 12वीला तुम्ही 51% घेतलात आणि तोंडवर करून CA घेतो म्हणाला तर मग ते काहीच पॉसिबल नाही. घरचे शिवा देतात, सरळ सरळ आहे त्या गावामधल्या कॉलेजला ऍडमिशन टाका आणि गप्पच म्हणतात. सो तुम्हाला सर्वात अगोदर प्रूफ करावं लागते की तुम्हाला काय करायचं आहे काय नाही ते, त्यासाठी पर्सेंटेज लागतात चांगले आणि मग त्याच्यानंतर घरच्यांचं मन जिंकावं लागतं, त्याच्यानंतर परमिशन भेटतात. सो सध्या सर, मी आता ऑलरेडीच बाहेर काय 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 आहे मी घरच्यांपासून. नाही नाही मी म्हणजे तुला म्हणत नाहीये, कमेंट मध्ये जे म्हणाले ना त्यांना हे सांगायला मी. बाकी आता करिअर गायडन्स वर नंतर स्ट्रीम घेऊत आपण, सध्या फोकस करा आता इथं, हे इम्पॉर्टंट आहे. ओके चला. तनु, भौतिक पद्धतीमध्ये प्रमाणपत्र जतन करणे आवश्यक नसते, काय वाटते? सर, भागपेढी पद्धतीमध्ये येईल. भागपेढी पद्धतीमध्ये प्रमाणपत्र जतन करणे आवश्यक असते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, डीमॅट डिपॉझिटरीद्वारे उघडले जाते व त्याची देखभाल केली जाते. डीपीद्वारे उघडली जाते. डीपीद्वारे उघडली जाते डीमॅट. हो सर. पक्का? हाँ, ते डीपीस ना देखभाल करते त्याची. आणि हे जे क्वेश्चन होते त्याचं आन्सर भौतिक च्या ऐवजी तिथं इलेक्ट्रॉनिक किंवा भागपेढी पद्धतीमध्ये येईल ना, त्याचा आन्सर चौथा. हाँ, भागपेढी किंवा इलेक्ट्रॉनिक दोन्ही पैकी. हा राईट. त्यानंतर नेक्स्ट आहे, भौतिक स्वरूपातील प्रतिभूती फंगिबल असतात. भौतिक स्वरूपातील प्रतिभूती फंगिबल असतात. नाही सर, त्यांना संकेतांक असतो म्हणून ते नसतात, इलेक्ट्रॉनिक असतात. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूती फंगिबल असतात. डन. त्यानंतर नेक्स्ट आहे, भारत सरकार प्रतिभूतींना ISIN देण्याचे कार्य NDSL कडून केले जाते. RBI कडून केले जाते. RBI कडून केले जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, योग्य क्रम लावा, काय वाटते योग्य क्रम काय काय असेल? खात्याचे विवरण, डीमॅट उघडणे, डीमॅट विनंती अर्ज, DRF. डीमॅट उघडणे, डीमॅट अर्ज आणि खात्याचे विवरण मिळवणे. त्यानंतर गुंतवणूकदार BO इन्शुअर कंपनीला प्रतिभूतीसाठी अर्ज सादर करतात, BO च्या खात्यात भाग जमा करण्यासंबंधीची भागपेढी DP ला सूचना देते आणि इन्शुअर कंपनी भागपेढीला भाग वाटपाचा तपशील देते, पहिलं कोणतं येईल? आधी A, C 2 नंबर येईल आणि B 3 नंबर येईल. ACB. ACB. राईट, ACB. त्याच्यानंतर सांग मला फंगिबिलिटी बद्दल शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन सांगू शकशील का? हो सर. हा, फंगिबिलिटी म्हणजे त्यामध्ये आपले प्रतिभूती नाही, संकेतांक नसतो, त्या आपण कुणाला पण हस्तांतरण करू शकतो, म्हणजे लवकर हस्तांतरण त्याच्यामध्ये. हा बस आहे बस. बर, ते एकमेकांना पर्याय असतात का ते? हो सर, असतात. लाभांश आणि व्याज, राईट. तर लाभांश आणि व्याज आपला नेक्स्ट चॅप्टर आहे. आता लाभांश आणि व्याज ह्या चॅप्टर मधून चेक करा कोणते कोणते क्वेश्चन्स कसे कसे इम्पॉर्टंट आहेत, काय काय नाहीत ते. सो सर्वात पहिले 5 क्वेश्चन्स मला असं वाटते की या चॅप्टर मधून इम्पॉर्टंट आहेत, जे की मला असं वाटते की तुम्हाला वाचून घ्यायला पाहिजे. ह्या चॅप्टर मध्ये 5 क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत ते. सर्वात पहिला क्वेश्चन आहे, लाभांश घोषणेसंबंधी कायदेशीर तरतुदी. तुम्हाला माहीत पाहिजे की लाभांश घोषणेसंबंधित कोणते कोणते कायदेशीर तरतुदी आहेत, त्यांचे कसं काम करतात काय नाही ते. त्यानंतर लाभांश वाटपासंबंधी कायदेशीर तरतुदी, जे पण व्यवसायाचे डिव्हिडंड आहेत ते डिक्लेअर्ड होणे डिव्हिडंड आणि ते
डिविडंड इश्यू करणे, वाटप करणे या दोन्ही संबंधी किंवा डिविडंडचे पेमेंट होणे ते कायदेशीर तरतूद आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. एक वेळेस वाचले की होऊन जाईल. त्यानंतर जे अंतरिम लाभांश असते, इंटिरियम डिविडंड असते, त्याचे वैशिष्ट्य आणि फरक स्पष्ट करा ह्या चॅप्टरमध्ये पूर्ण आहेत, राईट. तर ते फरक स्पष्ट करा पण तुम्हाला माहीत पाहिजे, कारण ह्या चॅप्टरमधले जेवढं फरक स्पष्ट करा आहेत त्यापैकी एक क्वेश्चन उद्याच्या एक्झामला नक्की येणार आहे. 100% एक फरक स्पष्ट करा येईल. आणि जेव्हा सिलेबस रिड्यूस करण्यात आला होता त्यावेळेस ह्या चॅप्टरमधला एक क्वेश्चन 25% सिलेबसमध्ये रिड्यूस झाला होता, जे की लाभांश वाटपाची माध्यमे, राईट. सो एक वेळेस ते वाचून घ्या, मे बी कदाचित त्याच्याशी रिलेटेड पण येऊ शकते. ओके, चॅप्टर इम्पॉर्टंट असल्यामुळे मला भरपूर सारे गोष्टी सांगावे लागतात, कारण एस पी बद्दल तुम्ही असं एकच गेस करू शकत नाही, हे येईल म्हणजे येईलच. एस पी मध्ये खूप सारे गोष्टी आहेत आणि एस पी चे सगळे चॅप्टर्स ऑन अँड ॲव्हरेज सेम मार्काला आहेत. भीती वाटत आहे, ज्याला भीती म्हणत नाही त्याला नर्वसनेस म्हणतात. अभ्यास पूर्ण असेल झाला असेल तर नर्वस व्हायचं काही कारण नाही, आणि जर अभ्यास झाला नसेल तर मग तुम्हाला ते भीती मारण्यासाठी तुम्हाला अगोदर पासिंग पुरता अभ्यास करून घ्यावा लागेल. एस पी मध्ये नापास कोणी होत नाही, फक्त कमी मार्क पडतात. चल, त्यातले काही ऑब्जेक्टिव्ह आपण फटाफट कव्हर करून घेऊ. ओके, आणि मग बाकी गोष्टी. क्वेश्चन इथे दिलेला आहे, लाभांश शिफारस डॉट 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 करतात, कोण शिफारस करते लाभांशाचं शिफारस, कमेंट मध्ये सांगा फटाफट. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट्स, लाभांशाचं शिफारस कोण करतात? काय वाटते तनु, कोण करते लाभांशाचं शिफारस? संचालक मंडळ. संचालक मंडळ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, अंतरिम लाभांशाची घोषणा डॉट 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 करतात, संचालक मंडळ करतात सर. अंतरिम लाभांशाची घोषणा पण संचालक मंडळ करतात? हो सर. प्राची कोकणेचे एक मॅसेज आले, तिने म्हणाले की एसपी मध्ये पत्र मनाने लिहायचे असतात का, काय वाटते तुला? नाही सर. नाही जमना, जे दिलेलं आहे त्याला व्यवस्थित लिहावं लागेल. बरं, एसपीच्या पत्राबद्दल जर तुला सांगलं 2 मिनिट माहिती सांग एसपीच्या पत्राबद्दल, तर तू काय काय माहिती सांगशील एसपीच्या पत्राबद्दल? सर, त्याच्या अगोदर हेडिंग आपल्याला चांगली करावं लागेल, म्हणजे अशी अट्रॅक्टिव्ह असेल अशी. आणि मधला मजकूर थोडासा कमी जास्त झाला तरी काय नाही, परंतु जे मध्ये ते जे बॉक्स दिलेला आहे ना, ते बॉक्स आणि आपली जी शेवटी आपण स्वाक्षरी वगैरे टाकतो ना, ते पण करावं लागेल. आणि मेन म्हणजे डेट टाकावं लागेल, माझी सरामध्ये राहिली होती. डेट टाकावं लागेल, ओके. हा, आणि आणि आपले जे कॉमा वगैरे जे असतात ना, ते पण एकदा चांगले बघून घ्यावं लागतं. कॉमा वगैरे पण चांगले बघून घ्यावं लागते. बर, ठीक आहे, चालेल. आणखी त्याच्यामध्ये जे सी आय एन नंबर असते वरच्या साईडला, ते कंपल्सरी किती आकड्याचं लिहावं लागते? नाही सर, सी आय एन नंबर नाही सांगितलं आमच्या सरांनी. बर, ठीक आहे, मी सांगून टाकतो सी आय एन नंबर काय असते ते. आणि ईमेल आय डी वगैरे लिहायला सांगितलेलं आहे का? हा, ईमेल आय डी, वेबसाईट आणि इकडे आपले ते टेलिफोन नंबर आणि फॅक्स क्रमांक. टेलिफोन नंबर आणि फॅक्स क्रमांक, राईट. त्याच्यानंतर आणखी काही छोटे मोठे गोष्टी त्याच्याशी रिलेटेड पत्रामध्ये, आता जे कंपनी पत्र करते ना, भाग वाटपाबाबत पत्र किंवा कर्जरोखे वाटपाबाबत पत्र, तर सेंटरमध्ये एक बॉक्स असतात, फॉर्मॅट वगैरे ड्रॉ केले असतात मग सेंटरमध्ये, मग त्याच्यामध्ये हा मागणी केलेले भागांची संख्या आणि वाटप केलेल्या भागांची संख्या आणि मग एका भागाची रक्कम, टोटल रक्कम. तर हे बॉक्स जे असतात मधले जे डायग्राम असतात, कोणत्या कोणत्या पत्राला येतात? ते ठेवीच्या नूतनीकरणाला येत नाही वाटते, आणि बोनस भागाला पण येत नाही, आणि ठेवीचे आभार मानणारे पत्र त्याच्यामध्ये येत नाही वाटते. हा, आणि मग कशा कशा कोणत्या कोणत्या पत्रामध्ये येते ते? पत्राची बाकीच्यांमध्ये येतात. बर, चालेल. पब्लिक, तुम्हाला असं वाटतंय का, किती जण लाईव्ह स्ट्रीम पाहिलेत? मला जेवढे स्टुडंट लाईव्ह पाहिलेत त्यांनी सांगा,
की आज संध्याकाळी जे 4 वाजता स्ट्रीम होणार आहे पत्राशी रिलेटेड, तर त्या पत्राच्या स्ट्रीममध्ये मी तुम्हाला व्यवस्थित, जसं आता माझ्याजवळ हे पेज असते बघा, हे तुमचं पण एक्झाम पेज असं असतं ना, तर ह्या अशा पेजवर एक फुल फ्लेज पत्र तयार करून दाखवू का डायरेक्ट मी अगोदरपासून पत्र तयार करून आणू आणि तुम्हाला फक्त माहिती सांगू का तुमच्या समोर पत्र तयार करू, जसं क्लासमध्ये शिकवतात ना तसं, का वाटते? जर तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही अगोदरपासूनच पत्र तयार करा आणि आम्हाला फक्त माहिती सांगा, तर कमेंटमध्ये ए टाईप करायचं, आणि जर तुम्हाला वाटत असेल नाही सर तुम्ही लाईव्ह येऊन पूर्ण पत्र आमच्या समोर तयार करा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये बी टाईप करायचं, किंवा फायरचं इमोजी शेअर करायचं, फायर इमोजी जे कळेल, कारण पत्रावर तर आपल्याला एक क्लास घ्यायचाच आहे आणि ते संध्याकाळी आज कसंही करून. फक्त ऑप्शन आहेत, एकतर अगोदरपासून पत्र लिहून आणणे आणि तुम्हाला माहिती दाखवणे, किंवा मग लाईव्ह तयार करणे, कुठं कुठं काय काय इन्फॉर्मेशन लिहायची असते आणि त्याच्याबद्दल तपशील पूर्णच्या पूर्ण सांगणे. ओके, तुम्ही जर चारच्या स्ट्रीमला जर सगळेजण लाईव्ह येतो म्हणलात, 4 किंवा 5 वाजता जी स्ट्रीम होईल त्यावेळेस, तरच मग होईल, नसता पॉसिबल होणार नाही. ओके, तनु तुला त्या 5च्या स्ट्रीम मध्ये येऊ, जर आपण स्ट्रीम घेतला 4 किंवा 5 ला, तर तू येऊ शकतेस का त्या स्ट्रीम मध्ये, कनेक्ट होऊ शकतेस का? हो सर, होऊ शकेल, पण तेवढं माझ्या पत्राचं पक्क नाही चालेल तेवढी. प्रॅक्टिस करून घे, 2 तास वेळ आहेत, किंवा संध्याकाळी 8च्या स्ट्रीम मध्ये घेऊ, त्याच्यामध्ये काय घ्यायचं तर आहेच आपल्याला. ऑलमोस्ट 95% तर मला माहितीच आहे, जस्ट तुला जे ज्याचा अभ्यास झाला नाही त्याला जे क्वेश्चन पडतात तेच तुला पडणार आहेत बरोबर, आणि मग त्या क्वेश्चनचा आन्सर मी इकडे दिले तर त्यांचं पण मनाचं समाधान होईल, तुमचं पण समाधान होईल. हो डन, चालेल. सो ठरलं मग, आजची स्ट्रीम संपल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी मॅसेज करेन की पत्राशी रिलेटेड स्ट्रीम कधी असणार आहे. ओके डन, चला त्यानंतर आता फटाफट हे कव्हर करून घेऊयात, 2:15 च्या अगोदर पूर्णपणे आपल्याला संपून टाकायचं आहे. चेक करा, याच्यामध्ये इथे नेक्स्ट सांगितलेलं आहे त्यानु, डॉट डॉट मधून लाभांश, डॉट डॉट मधून लाभांश घोषित केला जाऊ शकत नाही, कशामधून लाभांश घोषित केला जाऊ शकत नाही, भांडवलामधून, भांडवलामधून लाभांश घोषित केला जाऊ शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे लाभांश, हे येऊन जाते तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, अधिपत्र म्हणजे धनादेशाद्वारे भागधारकांनी कंपनीला पाठवलेले लाभांश रक्कम असते. अधिपत्र म्हणजे धनादेशाद्वारे भागधारकांना कंपनीला पाठविलेले लाभांश रक्कम असते, लाभांश अधिपत्र, लाभांश अधिपत्र. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डॉट 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 च्या कंपनीच्या नफ्याशी संबंध नाही, डॉट 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 कंपनीच्या नफ्याशी संबंध नाही, व्याजाचा. व्याजाचा पक्का? हो सर. डन. त्यानंतर लाभांशाचा अस्थिर दर काय वाटते बेटा, काय असेल याचा आंसर? लाभांशाचा अस्थिर दर, समहक्क भागधारक, लाभांशाचा अस्थिर दर, समहक्क भागधारक, जे आत्ता आत्ता जॉईन झालेले आहेत व्हॉट्सअप ग्रुपची लिंक कमेंटमध्ये टाकलेलं आहे, चेक करा, येईल तुम्हाला, तिथून जॉईन करा, स्ट्रीमचं टायमिंग नोट्स तुम्हाला तिथे मिळतील. समहक्क भागधारक. त्यानंतर व्याजाबद्दल काय सांगू शकेल बेटा? तर व्याज बद्दल काय आन्सर? व्याज येईल सर, वाटप बंधनकारक, वाटप बंधनकारक, वाटप बंधनकारक. डन. IEPF बद्दल काय सांगशील आन्सर? IEPF न दिलेल्या लाभांशाची शिल्लक रक्कम इथे हस्तांतरित केली जाते, न दिलेल्या लाभांशाची शिल्लक रक्कम इथे हस्तांतरित केली जाते, विच इज ऍब्सोल्युटली राईट. आणि सर यामध्ये 7 वर्षानंतर केली जाते म्हणते हस्तांतरण? इथे तर मेन्शन केलेलं नाहीये, बट पुस्तकामध्ये दिलेलं आहे का, पॅरेग्राफ मध्ये सांगितलं ना,
आहे वाटते 7 वर्ष, मी कन्फर्म करून घेईल 7 वर्ष. न दिलेल्या लाभांशाची शिल्लक रक्कम येथे हस्तांतरित केली जाते 7 वर्षानंतर ना. हा, काय वाटते कमेंट सेक्शन की न दिलेल्या लाभांशाची शिल्लक रक्कम 7 वर्षानंतर हस्तांतरित केली जाते का? एनी वन ज्याची स्टडी झालेली आहे, ऍक्युरेट आहे चॅप्टरची, कोणाला माहीत असेल? बरोबर आहे. ओम जगताप बी द बेस्ट ह्या दोघांचाही आन्सर आलेला आहे. अंजली शिंदे, तेजस शिंदे, संध्याचा पण आन्सर आलेला आहे. यस 7 इयर्स. श्याम शिंदेचं पण आन्सर आलेलं आहे. राईट, 7 इयर्स, व्हेरी गुड. त्यानंतर नेक्स्ट आहे, ह्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला. सूचीबद्ध कंपनी, सूचीबद्ध कंपनी काय सांगशील तो सूचीबद्ध कंपनी बद्दल? लाभांश वाटपाची घोषणे, लाभांश वाटपाच्या घोषणेची माहिती भाग बाजाराला देणे आवश्यक आहे. लाभांश वाटपाच्या घोषणे माहिती भाग बाजाराला देणे आवश्यक आहे का सरकारला देणे आवश्यक आहे? नाही सर, भाग बाजारालाच देणे आवश्यक आहे. भाग बाजाराला देणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर शब्दसमूह सुचवा. ओके, शब्दसमूह सुचवामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे चेक करा. अंतिम लाभांश या सभेत जाहीर केला जातो, अंतिम लाभांश या सभेत जाहीर केला जातो, कोणत्या सभेत जाहीर केला जातो? वार्षिक सर्वसाधारण सभेत. वार्षिक सर्वसाधारण सभेत. आणि याची काही डेट वगैरे असते का, ठराविक डेट? नाही सर, तो वर्षाच्या शेवटी केला जातो, म्हणजे भरवली जाते ती सभा. वर्षाच्या शेवटी भरवली जाते. बर, त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम भागधारकाच्या बँक खात्यात थेट लाभांशाची लाभांश मिळण्या सॉरी एक सेकंड ना भागधारकाच्या बँक खात्यात थेट लाभांश रक्कम मिळण्यासाठी भागधारकाने केलेली विनंती. लाभांश आदेश. लाभांश आदेश. मॅट एक्स रेवन गेमिंगचं पण आन्सर, रावण गेमिंगचं पण आन्सर आलेलं आहे. लाभांश आदेश. ओम जगताप बेस्ट गेमर वाईटी मधुरा शेळकेचं पण आन्सर आलेलं आहे. अभिजित गाडेकर, अभिजित धोनकर, रितेश शिंदे, संध्या, कार्तिक, श्याम, प्राजक्ता, राम धुमाळेचं पण आन्सर आलेलं आहे. लाभांश आदेश. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, संचालक मंडळाकडून निश्चित निश्चिती व घोषणा केला जाणारा लाभांश. अंतरिम लाभांश. संचालक मंडळाकडून निश्चिती व घोषणा केला जाणारा लाभांश. अंतरिम लाभांश. अंतरिम लाभांश. नेक्स्ट आहे पब्लिक ट्रू फॉल्स. ट्रू फॉल्स मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला, कंपनीच्या नोंदणीकृत भागधारकांना लाभांश वाटप केले जाते, जे कंपनीचे रजिस्टर्ड शेअर होल्डर असतात त्यांना लाभांश वाटप केले जाते, काय वाटते ट्रू असेल का फॉल्स असेल? पहिला आन्सर ओम जगताप स्टेटस किंग या दोघांचा आन्सर आलेला आहे ट्रू. तुला काय वाटतं बेटा? सर बरोबर आहे. बरोबर आहे, ट्रू. त्यानंतर सर्व प्रकारच्या भागधारकांना निश्चित दराने लाभांश मिळतो, सर्व प्रकारच्या भागधारकांना निश्चित दराने लाभांश मिळतो. चूक आहे सर ती. चूक. मी मोजके मोजके विचारलो, मी आन्सर तुमचा आन्सर देणे झाल्यानंतर तुम्हाला बाकी लगेच लगेच वाचून गेस करायचं की त्याचा आन्सर काय असेल. ओके, जेणेकरून ऑब्जेक्टिव्ह पूर्ण रिवाइज होतील तुमचे. त्यानंतर नेक्स्ट आहे, एकदा जाहीर केलेला लाभांश रद्द करता येत नाही, काय वाटतं बेटा तुला? बरोबर आहे सर. एकदा जर लाभांश डिक्लेअर झाला तर मग पुन्हा कॅन्सल करता येत नाही? नाही. फटाफट 5 च्या 5 आन्सर तू देऊन टाक.
एका मिनिट एकाच मिनिटाच्या आत, अंतरिम लाभांश, अंतरिम आणि व्याज. व्याज व्याज भांडवलातून, मुक्त राखीव निधीतून, सरकारने पुरविलेल्या निधीतून. भांडवलातून भांडवलातून. लाभांश खाते, लाभांश आदेश न दिलेली न दिलेला स्पेस, मागणी न केलेला लाभांश खाते. लाभांश आदेश लाभांश आदेश. त्यानंतर लाभांश अधिपत्र, लाभांश आदेश आणि धनादेश. लाभांश आदेश लाभांश आदेश. त्यानंतर इथे एक शब्द आलेला आहे, डिविडंड. हा शब्द लॅटिन भाषेतील डॉट 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 या शब्दापासून आलेला आहे. डिविडेंट डिविडेंटम असं लिहितात. डिविडेंटम या शब्दापासून आलेला आहे. पूर्व निर्धारित आणि स्थिर दराने लाभांशाचे वाटप डॉट डॉट भागधारकांना केली जाते. अग्रहक भागधारक किंवा पूर्वाधिकार भागधारक अग्रहक किंवा पूर्वाधिकार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, कंपनीने त्यांच्या धनकोंना डॉट 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 देणे बंधनकारक आहे. कंपनीने त्यांच्या धनकोंना काय देणे बंधनकारक आहे? व्याज रिश्वर पक्क. हो सर व्याज देणे बंधनकारक आहे. चार पाच. चला फटाफट सांग, डिविडेंडमचा लॅटिन शब्द येईल बरोबर तीन, व्याज धनको धनको एक, अंतरिम लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये, सॉरी अंतिम लाभांश, अंतिम अंतिम लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अंतिम लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेत. आणि त्याच्यानंतर जे इथे दिलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की अंतरिम लाभांश जे की संचालक मंडळाच्या सभेमध्ये होतात, संचालक मंडळाच्या सभेमध्ये होतात. त्यानंतर सरकारी निधी जे दिलेला आहे, हा IPF, IEPF. डन. त्यानंतर कमेंट मधल्या पब्लिकला विचारूयात. पब्लिक चेक करायचं, न दिलेला मागणीचा लाभांश एक, ह्याला दोन, हा तीन, व्याज चार आणि 30 दिवसाच्या पाच. चला अग्रहक भाग काय वाटते कॉलवर लाईव्ह स्ट्रीम मध्ये स्टुडंट्स, अग्रहक भागचं काय आन्सर? अग्रहक भाग मॅक्सिमम जणांचा आन्सर संध्याचा सर्वात पहिला आन्सर आलेला आहे दोन. डन. समहक्क भागाचं काय? समहक्क भाग समहक्क भाग. लाभांशाचा दर अस्थिर, ह्याचा आन्सर येईल तीन. समहक्काचा आन्सर येईल तीन. त्यानंतर जे ठेवीदार असतात त्यांना ठेवीवरील काय मिळतो? व्याज मिळतो, त्यामुळे इथे येईल चार. जे लाभांशाचे वाटप असते ते 30 दिवसाच्या आत होते, त्यामुळे इथं पाच येईल. अँड लास्ट, लाभांश जाहीर परंतु देय मागणी नाही, काय वाटते बेटा आन्सर काय येईल? एक नंबर सर मागणी न केलेला लाभांश मागणी न केलेला लाभांश. डन. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा. तनु तुला प्रश्न आहे, मला फक्त या दोन प्रश्नाचा आन्सर व्यवस्थित दे. डिफरन्स बिटवीन अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश दोन्ही मध्ये फरक काय?
अंतिम लाभांश हा वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला जातो आणि अंतरिम लाभांश हा संचालक मंडळाच्या सभेत जाहीर केला जातो. अंतिम लाभांश हा संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार भागधारक त्याची म्हणजे घोषणा करतात आणि अंतिम लाभांश हा अंतरिम लाभांश हा संचालक मंडळच म्हणजे हे करतात त्याची घोषणा करतात. डन, शाबाश, राईट. आणि तो हे 6 महिन्याचा आता आहे अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश 12 महिन्याचा म्हणजे 12 महिन्यामध्ये दिला जातो. करेक्ट, व्हेरी गुड. त्यानंतर नेक्स्ट आहे, न दिलेला लाभांश. हा न दिलेला लाभांश खात्यात किती कालावधीत हस्तांतरित करावयाचा असतो? न दिलेला लाभांश हा न दिलेला लाभांश खात्यात किती कालावधीत हस्तांतरित करावयाचा असतो? 30 दिवसाचा. 30 का किती? 30. कमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं किती येईल याचा आन्सर. प्रताप गायकवाड 30, नागेश पाटील 7, दीक्षा कुंभार 90 दिवस, संध्या 7 म्हणणं आहे, रेणुका कांबळे 7, जीवी स्टुडिओ, अरे यार काय, आय हेट यू, अंजली शिंदे 30, स्नेहल खांडेकर 2, राम धुमाळे 3. 30 नाही तर 7, 30 नाही तर 7, मॅक्सिमम जणांचा आन्सर तेच आहे. तुला काय वाटते काय असेल शोर शॉर्ट आन्सर? सर शोर आहे 30. 30, डन. आणि हे 7 काय मग सर? ते त्या म्हणजे 30 दिवसाच्या नंतर जर नाही मागितलं तर अजून 7 दिवस असतात म्हणजे टोटल 37 व्हायलेत ना. हा पण 30 म्हणजे मॅक्सिमम 30 आहे. मग एक्झाम मध्ये असं लिहिलं तर चालेल ते का, टोटल टायमिंग 30 दिवसाचा असतो, न मिळाल्यास 7 दिवस एक्स्ट्रा, म्हणजे 37 दिवसाचा ओव्हरऑल टाइम पिरियड होतो. हा तसंच तसं पण चालत. 37 दिवस लिहून टाका, होऊन जाईल मॅटर व्यवस्थित होऊन जाईल तुमचं. त्यानंतर अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. बेसिक बेसिक विचारतो, विशेष ठरावाच्या ऐवजी काय येते? अंतरिम लाभांशाच्या घोषणेसाठी विशेष ठरावाची आवश्यकता असते. नाही सर याचा आन्सर नाही. आन्सर नाही तू याजवळ. बर, मला असं वाटतं की हे जे आहे ना अंतरिम लाभांश घोषणेसाठी, एक तर विशेष ठरावाची आवश्यकता नसते, तर करेक्ट आहे, बट मला असं वाटतं की तिथं संचालक मंडळाच्या ठरावाची आणि सामान्य ठरावाची आवश्यकता असते किंवा साधारण ठरावाची आवश्यकता असते. विशेष ठराव साधारण ठराव. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, कंपनी नफ्याची पर्वा न करता दरवर्षी लाभांश देते. सर व्याज येईल तिथे. व्याज येईल. योग्य क्रम लावा. लाभांशाची शिफारस पुरेसा नफा पुरेसा असल्याचे तपासणे संचालक मंडळाची सभा. काय वाटतं? नफा पुरेसा असल्याचे तपासणे संचालक मंडळाची सभा आणि लाभांशाची शिफारस. त्यानंतर लाभांश खात्यात वर्ग, आयपीएफ मध्ये वर्ग, न दिलेले लाभांश खात्यात वर्ग. लाभांश खात्यात वर्ग, न दिलेले लाभांश खात्यात वर्ग आणि आयपीएफ मध्ये वर्ग. त्यानंतर लाभांश दराचा निर्णय, आयपीएफ मध्ये वर्ग आणि लाभांशाचे वाटप. लाभांश दराचा निर्णय, आयपीएफ मध्ये वर्ग, लाभांशाचे वाटप. त्याच्यामध्ये सर लाभांश दराचा निर्णय, लाभांश वाटप आणि नंतर आयपीएफ मध्ये वर्ग. डन.
आयपीएफ बद्दल शॉर्ट मध्ये माहिती सांगू शकशील? आयपीएफ काय असते काय नाही ते? सर हे आहे आपले शिक्षण आणि सुरक्षा निधी खाते, त्याच्यामध्ये जो आपण लाभांश दिलेला नसतो म्हणजे जी मागणी केली असते ना ते तिकडे स्थानांतरित केला जातो. डन म्हणू शकतो आपण. आणि ह्याच्यामध्ये काही 7 वर्षाच्या आत वाटप न झाल्यास असं काही आहे का म्हणजे ह्याच्यामध्ये? हा 7 वर्षाच्या आत काहीतरी आहे सर. डन ठीक आहे, वाचून घे एक वेळेस होऊन जाईल ते कवर. लास्ट आपलं चॅप्टर आहे सेकंड लास्ट, वित्तीय बाजार. पब्लिक हा जो वित्तीय बाजार नावाचा जो चॅप्टर आहे, ह्या चॅप्टर मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगतो. नाणे बाजार, भांडवल बाजार, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट, अँड त्यानंतर प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार, हे दोन गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. हे दोन गोष्टीवर जास्तीत जास्त प्रश्न येतात. बट ह्या चॅप्टरमधून नाणे बाजारातील जे साधने नावाचा जो टॉपिक आहे तो लास्ट इयर रिड्यूस करण्यात आला होता. आणि नाणे बाजारातील महत्त्वाचे भागीदार, सम इम्पॉर्टंट पार्टिसिपेंट्स इन मनी मार्केट, हा जो टॉपिक आहे हा लास्ट इयर रिड्यूस करण्यात आला होता. तो ते एक वेळेस वाचून घ्या, त्याच्याशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात किंवा क्वेश्चन पण येऊ शकते. ओके, आणि जसं की तुम्हाला माहित आहे ओ सी एमचं जे प्रश्नपत्रिका आली होती हा प्रत्येक धड्यातले सेकंड इम्पॉर्टंट क्वेश्चन आले होते, बरोबर आहे? सो एस पी सोबत पण तसं काही आपल्यासोबत कार्यक्रम वगैरे होऊ नये, त्यामुळे ते एक वेळेस व्यवस्थित करून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर आता चेक करूयात ह्या चॅप्टरमधले काही बेसिक बेसिक ऑब्जेक्टिव्स. डोंट फॉरगेट, संध्याकाळी 5 वाजता आपल्याला पत्राशी रिलेटेड स्ट्रीम घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये मी लाईव्ह येऊन पत्राशी रिलेटेड कसं ड्रॉ करायचं काय नाही माहिती सांगणार आहे तुम्हाला. ओके राईट. त्यानंतर तनू, व्यापारी बँक आणि व्यापारी विपत्र स्वीकारते यास डॉट 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 म्हणतात. व्यावसायिक द्विपत्र. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम, केंद्र सरकारने नाणे बाजारात डॉट डॉट चे वाटप करून कर्जावर रक्कम उभारते. राजकोष पत्र. राजकोष पत्र. राजकोष पत्र. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे योग्य जोड्या जुळवा. ओके, काय वाटते नाणे बाजाराचं काय? अल्प मुदतीचे कर्ज. प्राथमिक बाजाराचं काय? नवीन विक्री. तुला असं वाटतं की नवीन विक्री? पब्लिक कमेंट मध्ये सांगा प्राथमिक बाजार. आंसर काय? नवीन विक्री बाजार. मॅक्सिमम जण कमेंट्स मध्ये तेच म्हणाले जे की करेक्ट आहे, नवीन विक्री बाजार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्यापारी पत पत्र. काय वाटते काय आंसर? असुरक्षित वचन चिठ्ठी. असुरक्षित वचन चिठ्ठी. जस्ट काही एक सेकंड मी म्यूट करायलो. व्यापारी पतपत्राचा आन्सर असुरक्षित वचन चिठ्ठी म्हणलीस ना? सात. असुरक्षित वचन चिठ्ठी. त्यानंतर नेक्स्ट, खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्द समूह किंवा संज्ञा सुचवा. बँकेला तात्पुरता निधीचा तुटवडा होतो त्यावेळेस बँक नाणे बाजाराचे हे साधन स्वीकारते. कोणते साधन स्वीकारते? कॉल मनी. कॉल मनीला आणखी एक नाव आहे, काय आहे सांगू शकशील का?
नाही सर, आठवत नाही. नोटीस कॉल मनी किंवा नोटीस मनी. त्यानंतर नेक्स्ट आहे, नवीन विक्रीस काढलेल्या प्रतिभूतींचे व्यवहार होतात असा बाजार, प्राथमिक बाजार. प्राथमिक बाजार. त्यानंतर खाली विधाने चुकी बरोबर. नाणे बाजार हा दीर्घ मुदतीच्या निधीसाठी असतो. फटाफट आन्सर सांगा कमेंट सेक्शन मध्ये. नाणे बाजार हा दीर्घ मुदतीचा निधीसाठी आहे. काय वाटतं बेटा तुला सर चूक आहे. रीजन? नाणे बाजार हा अल्प मुदतीच्या निधीसाठी असते. नाणे बाजार हा अल्प मुदतीच्या निधीसाठी असते. बरं, त्यानंतर व्यापारी पतपत्र ही सुरक्षित वचन चिठ्ठी आहे. चूक आहे सर. रीजन? व्यापारी पतपत्री असुरक्षित वचन चिठ्ठी आहे. असुरक्षित वचन चिठ्ठी. आता जिथं झालं होतं ना, हे बघा इथं वरच्या साईड. नेक्स्ट आहे, गटात न बसणारा शब्द. फटाफट सांग कोणते कोणते आहेत गटात न बसणारा शब्द. राजकोष पत्र, भाग आणि ठेव प्रमाणपत्र. भाग भाग. त्यानंतर नेक्स्ट आहे, नंतरची सार्वजनिक विक्री, खाजगीरित्या विक्री आणि व्यापारी पतपत्र. व्यापारी पत्र. व्यापारी पतपत्र. आणि नवीन विक्री बाजार, कॉल मनी मार्केट, दुय्यम बाजार. कॉल मनी मार्केट. कॉल मनी मार्केट. डन. खालील विधाने पूर्ण करा. नाणे बाजार हा मुदतीसाठी निधी देणे आणि कर्ज घेण्यासाठी ची बाजारपेठ आहे. नाणे बाजारात डॉट डॉट मुदतीसाठी निधी देणे आणि कर्ज घेण्यासाठीची बाजारपेठ आहे. अल्प मुदतीसाठी. अल्प. त्यानंतर नेक्स्ट आहे, जेव्हा व्यापारी विपत्र बँकेद्वारे स्वीकारले जाते तेव्हा ते डॉट डॉट म्हणून ओळखले जाते. व्यापारी विपत्र. व्यापारी विपत्र. भांडवल बाजारात डॉट डॉट वर्षापेक्षा जास्त मुदतीची वित्तीय साधनांचा वापर केला जातो. एका वर्षापेक्षा. पक्का? हो सर. 1 वर्षापेक्षा. खालील कंसातील अचूक पर्याय निवडा. पहिले ते दिलेलं आहे नाणे बाजार. नाणे बाजाराचं 1, 2, 3, 4 चार ऑप्शन्स. काय येईल बेटा आन्सर? अल्प मुदतीची निधी. अल्प मुदतीची निधी, नाणे बाजार. आणि शून्य जोखीमेचे पत्र, बंद पत्र. राजकोष पत्र. राजकोष. भांडवल बाजार, दीर्घ मुदतीचा बाजार. दीर्घ मुदतीचा बाजार. सॉरी एक सेकंड, दीर्घकालीन आहे. दीर्घकालीन. हां हां दीर्घकालीन. दीर्घकालीन निधी येईल ना. हां, दीर्घकालीन निधी. आणि दुय्यम बाजारचा आन्सर काय? अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतीची पुनर्विक्री. राईट. शॉर्ट मध्ये सांग कॉल मनी बाजार म्हणजे काय. एखाद्या कंपनीला समजा तात्पुरता हे पाहिजे असेल, कर्ज पाहिजे असेल, तर मग कॉल मनी बाजार उपयोगी पडते. म्हणजे तात्पुरता म्हणजे ह्याचं काय कालावधी किती? 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवसाचा असं असते का? एका दिवसासाठीच कर्ज पाहिजे असते का? एक्झॅक्ट नाही सर, तेवढ्या डिटेल मध्ये नाही सांगता येणार. मला असं वाटतं की अल्प मुदतीचे म्हणजे एका दिवसासाठी जर कर्ज घेतली जातात तर त्यावेळेस कॉल मनी बाजार फायदाशीर ठरते. 1 दिवसासाठी जर कर्ज वगैरे पाहिजे असेल तर कॉल मनी. मॅक्स मॅडेक्स रेवन गेमिंगचं म्हणणं आहे की कमी मुदतीचे कर्ज ज्यातून घेतात. शबाश. राईट. 1 दिवस ते 7 दिवस. करेक्ट. मे बी 1 दिवसासाठीच.
त्यानंतर व्यापारी विपत्र म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज म्हणतात ना याला इंग्लिश मधून, राईट. व्यापारी विपत्र म्हणजे काय? आपली हे ना हुंडी बोटो. इज हाँ अप्लिकेबल, हाँ 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 त्याला व्यापारी पत्र म्हणतात. म्हणजे खरेदीदार, म्हणजे कोणाकोणामध्ये, म्हणजे काय असते एक्झॅक्ट व्यापारी विपत्र? विपत्र कसं, कोणते एक साधन असते का, काय असते एक्झॅक्ट? म्हणजे ते व्यापारी धनको वर काढते हे पत्र, हाँ आणि मग ते कंपनी बँकेने म्हणजे वटविल्याच्या नंतर मग त्याला व्यापारी पत्र म्हणतात. बिल ऑफ एक्सचेंज असते, जो वस्तू खरेदी करणारा असतो उधारीवर, त्याचं नाव त्याच्यामध्ये लिहिलेलं असते. उधारीवर विक्री करणारा व्यक्ती असतो ते तयार करते, ज्याने वस्तू विक्री करायला त्यांना तयार करते, खरेदी करणाऱ्याच्या नावावर आणि त्याच्यावर त्याचे सिग्नेचर वगैरे असते. काइंड ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज बद्दल डिस्कशन चालू आहे. ओके. आपल्या अकाउंट मध्ये हाँ, तुमचा अकाउंट कसा आहे, हिंगोलीला मराठी मधून आहे का अकाउंट इंग्लिश मधून आहे? अकाउंट मराठी मधून आहे, म्हणजे आता भागीदाराचा प्रवेश, अंतिम लेखे असा आहे का तुम्हाला तिथे? हाँ, मराठी म्हणजे असं अवघड जातं, ऑब्व्हियसली आता अवघड जाणारच आहे, बट इंग्लिश मधून राहिला असं बेनिफिट ठरला असं. आता तुम्हाला आता बीकॉमला ऍडमिशन घेतल्यानंतर इंग्लिश मधूनच करावं लागेल अकाउंट. हाँ, मग तेव्हा तेव्हा अवघड जाणार नाही की सुरुवातीला. नाही सर, माझी तर दोन्हीची पण तयारी चालू आहे. इंग्लिश मध्ये पण करते मी आणि मराठी मध्ये पण करते. शाबाश, करेक्ट, सही, एकदम करेक्ट मूव आहे तुझी. थोडंसं टाइम लागलं तर लागलं, बट फायद्याचं ठरतं ते. ओके. असं संपूर्ण प्रॉब्लेम होत नाही ना. हां, समोर जाऊन प्रॉब्लेम होत नाही, कारण अगोदर ना खूप फेमस होतं अकाउंट, म्हणजे मराठीतून अकाउंट, पुस्तपालन लेखाकर्म, पुस्तपालन लेखाकर्म होतं, बट नंतर नंतर आता इंग्लिश मध्ये चालू झालं. मग आता एकदा इंग्लिशची सवय लागली की मराठी अवघड वाटते सगळ्यांना. सो मला असं वाटतं की माझं सुद्धा इंग्लिश मधूनच होतं आणि तेच बेटर मला असं वाटतं. तरी पण चेक करूयात आपण. डन. चला नेक्स्ट आहे. अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींची पुनर्विक्री व्यवहार प्राथमिक बाजारात केला जातो. काय वाटते प्राथमिकच्या ऐवजी काय? नाही सर, दुय्यम बाजार येईल. प्राथमिकच्या ऐवजी तिथे दुय्यम बाजार येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे तिथं, नाणे बाजारात 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीचे वित्तीय साधनांचा वापर केला जातो. सर भांडवल बाजारात येईल. भांडवल बाजारात येईल. राजकोष पत्र बद्दल माहिती सांगू शकशील का? राजकोष पत्र काय असते, काय नाही, एक्झॅक्ट रिझन? नाही सर, राजकोष पत्र वाचलंच नाही मी. राजकोष पत्र वाचली नाहीस? काहीतरी उगा थोडंफार तर माहिती असेल, कधीच काय असते काय नाही उगा थोडंफार. कोणत्या बँकेमार्फत ते तयार करण्यात येतो असं काही लक्षात आहे का? नाही, ते खूप दिवस झाले वाचलं होतं एकदा, पण तेवढं काही लक्षात येईल कसं काय असेल. राजकोष पत्रे भारतीय मध्यवर्ती बँकेमार्फत किंवा रिझर्व्ह बँकेमार्फत तयार करण्यात येते, केंद्र सरकारच्या वतीने ते जारी करण्यात येते. कशासाठी? अल्प मुदतीचे प्रतिभूतीसाठी ते जारी करण्यात येते. एक वेळेस ते वाचून घ्या, होऊन जाईल काम. त्याच्यानंतर पब्लिक, आता लास्ट आपलं शेवटचं चॅप्टर आहे आणि अवघ्या 10 मिनिटाच्यात आपली स्ट्रीम एंड होणार आहे. सो शेवटचं चॅप्टर आहे. शेवटच्या चॅप्टरमध्ये जास्त ऑब्जेक्टिव्ह नाही आहेत, खूप कमी ऑब्जेक्टिव्ह आहेत, बट शेवटच्या चॅप्टरमधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगू शकतो की जे तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रिपरेशन करायचे, राईट. एकच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे गेल्या वर्षी, जे की मोस्ट ऑफ टाइम विचारण्यात येते, सेबीचे कार्य किंवा भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ, फंक्शन्स ऑफ सेबी, हे तुम्हाला माहीत पाहिजे शेवटच्या चॅप्टरमधून. आणि एक क्वेश्चन सेल्फ स्टडीसाठी टाकण्यात आलं होतं, अडत्या व दलाल यातील फरक, जे की तुम्हाला यावर्षी विचारण्यात येते, अडत्या आणि दलाल यातील फरक. सो ते एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचं. ओके, ते येणार आहे. अडत्या व दलाल यातील फरक स्पष्ट करा, कंपल्सरी यावर्षी येते, व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचं. चलो, तुझ्यासाठी क्वेश्चन आहे. भाग बाजार ही अशी जागा आहे की जिथे दलाल, भाग दलाल व व्यापारी डॉट डॉटचे खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. प्रतिभूतींची प्रतिभूतींचे. प्रतिभूती म्हणजेच काय? भाग का? भाग आणि कर्ज रोखे दोन्ही पण. दो भाग आणि कर्ज रोखे दोन्ही पण. शाबाश. त्याच्यानंतर आहे,
डॉट डॉट या बाजारात स्वतःच्या नावावर प्रतिभूतींचे व्यवहार करणारा अधिकृत अभिकर्ता कोण आहे? अडत्या। त्यानंतर एक दिवसात होणाऱ्या भागांची खरेदी विक्रीच्या व्यवहाराला डॉट 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 असे म्हणतात। एक दिवसात होणाऱ्या भागांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराला डॉट 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 असे म्हणतात। ट्रेडिंग डे ट्रेडिंग। एक इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात। त्यानंतर नेक्स्ट तेजीवाला काय सांगशील? तेजीवाला भागाच्या किमती वाढण्यास कमेंट मध्ये आंसर सांगा बरं। तेजीवालाचा आंसर काय? सगळेजण भागाच्या किमती वाढण्याबाबत आशावादी म्हणलीस का तू? डन। हाँ हाँ, आणि मंदीवाला म्हणजे? ते भागाची किंमत कमी होतील अशी अपेक्षा करतो. भागाची किंमत कमी होतील अशी अपेक्षा करतो। ओके। BSE सर्वात जुना भाग बाजार. सर्वात जुना भाग बाजार कुठे आहे? सर्वात जुना भाग बाजार 6। BSE चा फुल फॉर्म काय? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। राईट। स्कॅम 1992 वेब सिरीज बघितलं का कोणी? तर त्याच्यामध्ये पूर्ण हेच गोष्टी आहेत। एसपी वाला जर तुम्ही असाल आणि स्कॅम 1992 ही जर वेब सिरीज बघितला नसाल तर तुम्ही कॉमर्स मध्ये येऊन खूप मोठी मिस्टेक करायला, तुम्हाला ते पाहायला पाहिजे होतं। ओके, तर एक वेळेस नक्की पाहून घ्या। स्कॅम 1992 भारी वेब सिरीज आहे, पैसा वसूल। नेक्स्ट आहे, प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्द समूह संज्ञा सांगा। वन वर्ड सबस्टिट्यूट। प्रतिभूतींचा करार नियमन कायदा अंतर्गत नोंदणी झालेली भारतातील पहिला भाग बाजार काय वाटतं? मुंबई भाग बाजार. मुंबई भाग बाजार। BSE राईट। त्यानंतर नेक्स्ट आहे, भागांची किंमत भविष्यात वाढतील असा अंदाज करणारा सट्टेबाज। तेजी तेजीवाला। वाला. तेजीवाला चुकी बरोबर लिया। भाग बाजारा देशातील आर्थिक स्थितीचे मोजमाप करणारा विश्वासू भाग भार मापक आहे। बरोबर आहे सर. काय 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 बरोबर आहे. विधान बरोबर आहे। डन। त्यानंतर नेक्स्ट आहे, दलाल हा स्वतःच्या नावावर गुंतवणुकीचे व्यवहार करणारा भाग बाजारातील एक अभिकर्ता आहे। चुप आहे सर. चूक। मग कोण आहे बरोबर? अडत्या। अडत्या. अडत्या। त्यानंतर सर्वात जुना भाग बाजार मुंबई भांडवल। मुंबई भाग बाजार। ओके। भारतातील हा डॉट डॉट हा भारतातील एक मोठा आणि अत्याधुनिक भाग बाजार म्हणून ओळखला जातो। काय आहे याचा आन्सर? कोणतं कोणतं? राष्ट्रीय भाग बाजार. NSE राष्ट्रीय भाग बाजार। राईट। आणि जुना म्हणजे मुंबई भाग बाजार। राईट। सेबीचे मुख्यालय कुठे आहे? सेबीचे मुख्यालय दिल्ली. दिल्ली। सेबीचे मुख्यालय पब्लिक। सेबीचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई दिल्ली दोन्ही पैकी एक बॉम्बे। बॉम्बे। सेबीचे मुख्यालय मुंबई. बॉम्बेला आहे, मुंबई। आणखी एक मी सांगतो इथं आन्सर काय तुम्ही सांगा। डॉट 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 ही गुंतवणूकदाराने डॉट 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 ही गुंतवणूकदाराने दलालास प्रतिभूती विशिष्ट किमतीपर्यंत गेल्यास
गर्दी किंवा विक्री करण्याबाबत सूचना असते. दिलेली सूचना असते. डॉट डॉट ही गुंतवणूकदाराने दलालास प्रतिभूती विशिष्ट किमतीपर्यंत गेल्यास किंवा विक्री करण्याबाबत खरेदी विक्री करण्याबाबत दिलेली सूचना असते. तर त्याचा आन्सर येईल, तुमच्या पुस्तकात दिलेलं नाहीये, पुस्तकातलं नाही, थोडंसं अवघड आहे, ती आहे स्टॉप लॉस. स्टॉप लॉस, स्टॉप लॉस, स्टॉप लॉस. काय 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 नाही म्हणजे इथे दिलेलं नाहीये ना, हे बघ इथं इथे दिलेलं नाही, बट इथं हा. अरे माझा म्हणण्याचा अर्थ बुक मध्ये दिलेलं म्हणजे ह्या इथं पुस्तकीच्या बॅक साइड ला दिलेलं नाहीये तुम्हाला. पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन आहे म्हणून तर मी विचारलो, बट पुस्तकीच्या मागच्या साइड ला जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये दिलेलं नाही. ओके हा, कंसातील अचूक पर्याय निवडा. 1 2 3 4. ओके, भांडवल बाजाराचे नियमन काय सांगशील बेटा? सेबी. भांडवल बाजाराचे नियमन सेबी. हा, आणि निफ्टी राष्ट्रीय भाग बाजाराचा निर्देशांक. राष्ट्रीय भाग बाजाराचा निर्देशांक. अडत्या स्वतःच्या नावावर प्रतिभूतींची खरेदी विक्री करतो. स्वतःच्या नावावर प्रतिभूतींची करतो. अडत्या म्हणजे दलाल, राईट. आणि जुना भाग बाजार लंडन. लंडन भाग बाजार. ह्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, लॅम डक कोणाला म्हणतात? दिवाला असते म्हणजे ते अशी अशा बाळगते की म्हणजे पुढे साधून कमी होईल म्हणून, परंतु ती किंमत वाढते आणि पोपट होते. अच्छा, म्हणजे तो असं एक मंदीवाला दलाल असतो की ज्यानं भविष्यात किंमत कमी होतील म्हणून सांगते आणि मग किंमत वाढतात, मग त्याचा पोपट होते किंवा त्याला म्हणून त्याला लॅम डक म्हणतात. ओके हा, डक हे जे आहे ना, डक म्हणजे बदकच ना, राईट. तुम्ही जर जुने क्रिकेटचे मॅचेस वगैरे जर बघत असाल तर जर एखादा प्लेअर 0 वर आउट होत असेल तर तिथं असं ते बदक स्क्रीनवर असं चलताना वगैरे दाखवायचं, म्हणजे जेव्हा 0 रुपीज तुम्ही अर्न करता त्याला काइंड ऑफ शब्द आहे त्याला डक असं म्हणतात, डक अर्निंग असं म्हणतात, 0 रुपीज. व्यापारी रिंगन एक्झाम सांगू शकशील? नाही सर. व्यापारी रिंगन तेवढं नाही सांगता येणार, पण ते खरेदी विक्री जिथे केल्या जातात दलाल व आडते जिथे उभे राहून खरेदी विक्री वगैरे करतात, राईट, एकत्रित येतात त्याला हा व्यापारी रिंगण म्हणतात. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, दलालास प्रत्यक्ष गुंतवणूकदारासोबत व्यवहार करण्याची परवानगी नसते. नाही सर. अडथळा काय तू सांग आन्सर. अडथळा. अडथळा म्हणजे अडथळा, डायरेक्ट स्वतः तिथं गुंतवणूक करू शकत नाही. अडत्यास बरोबर आहे तुझा आन्सर, अडत्यास. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, भाग बाजार हा नाणे बाजाराचा एक महत्वाचा घटक आहे. नाही सर. भांडवल बाजार. डन. ही ऑलमोस्ट समजलं.
कॉन्ट्रॅक्ट नोट बद्दल शॉर्ट मध्ये माहिती सांगू शकशील का? कॉन्ट्रॅक्ट नोट बद्दल नाही सर. कोणाकडून कोणामार्फत दिला देते तेवढं तर माहिती आहे का? कॉन्ट्रॅक्ट नोट कोण कोणाला देते? कॉन्ट्रॅक्ट नोट हे दलालाकडून देण्यात येते त्याच्या गुंतवणूकदाराला. ओके, सो चला पब्लिक आता नीट लक्ष द्या. आपले ओसीएम चे एसपीचे सगळेचे सगळे जेवढे ऑब्जेक्टिव्ह होते त्या पूर्णच्या पूर्ण आपले ऑब्जेक्टिव्हचं रिव्हिजन एकदम व्यवस्थितरित्या मागच्या 2 दिवसामध्ये झालेले आहेत, काल आणि आजमध्ये. सो आता नेक्स्ट जे आपलं ओसीचं सॉरी एसपीएमचं कार्यक्रम असणार आहे एसपीचं, ते आपल्याला संध्याकाळी आज एक स्ट्रीम घ्यायचं आहे पत्राशी संबंधित, आणि त्या स्ट्रीम मध्ये पत्र कसं ड्रॉ करायचं, कशी त्याबद्दल तरतूद वगैरे करायची, पूर्ण गोष्टी त्या पत्राच्या स्ट्रीम मध्ये मी तुम्हाला सांगून टाकेन. ओके, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सॉरी आपल्या क्लासेसच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये येईल. सो तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे, आणखी जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसाल तर ऍट दिस मोमेंट कमेंट सेक्शन मध्ये मी लिंक टाकायलो, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आणि त्या पत्राच्या स्ट्रीम मध्ये मी लाईव्ह तुम्हाला पत्र ड्रॉ करून दाखवेन की कसं कसं करतात, त्याच्याशी रिलेटेड सगळे नोट्स वगैरे सगळ्याचे सगळं सांगेन. राईट, चालेल. सो आजच्या स्ट्रीमसाठी एवढंच, भेटूयात नेक्स्ट स्ट्रीममध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी, अँड थँक्यू सो मच. 20,000 सबस्क्रायबर्स यार मी झालेले. टाटा बाबा, टेक केअर, स्टे कनेक्टेड. स्टुडंट्स, हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. तुम्ही जर 12वी कॉमर्स महाराष्ट्र बोर्डातून यावर्षी एक्झाम देणार असाल तर तुम्ही लक्ष बॅच जॉईन करू शकता, ज्या बॅचमध्ये तुम्हाला 12वीचं कम्प्लीट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट शिकवण्यात येणार आहे. लक्ष बॅच जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये DA2 अकॅडमीचे ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बॅचेस सेक्शनमध्ये जायचं आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला बॅच कोड Lux 23 हा तिथं इन्सर्ट करायचा आहे. स्क्रीनवर सक्सेस म्हणून एक छोटंसं ब्लिंक म्हणून नोटिफिकेशन येईल, त्यानंतर तुम्ही त्या बॅचमध्ये ॲड होऊ शकता. आणि आत्तापर्यंत जेवढेही चॅप्टर्स कम्प्लीट झालेले आहेत, पार्टनरशिप, फायनल अकाउंट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, बिल्स ऑफ